जाता ही दिशा तू न। मुखाने हो पाय वाट शिंपली आता ध्येय गाठायचं हाय महाराष्ट्राचा महाराष्ट्राचा बुलंद आवाज। अरे कोण आला रे कोण आला, अरे कोण आला रे कोण आला, अरे पवार साहेबांचा बाले किल्ला, पवार साहेबांचा बाले किल्ला। अरे देश का नेता कैसा हो, अरे देश का नेता कैसा हो, यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बीड जिल्ह्याच्या वतीनं आदरणीय साहेबांचा सत्कार होत आहे। संयोजक आमदार संदीप भैयांच्या सूचनेनुसार ज्येष्ठ नागरिक दिनकरराव नागरगोजे, शेख हुसेन अली, सोनाजीराव जाधव, दिलीपजी वाणी, सुरेश तात्या पाटील, पांडुरंग मुंडे आणि आमदार संदीप भैया क्षीरसागर हे आदरणीय साहेबांचा सत्कार करतील। सर्वांना विनंती आहे की आपण आदरणीय साहेबांचा सत्कार होत असताना आपण सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून साहेबांचं स्वागत करायचं आहे। आदरणीय साहेबांचा सत्कार करण्यासाठी आमदार संदीप भैयांच्या सूचनेवरून ज्येष्ठ नागरिक दिनकरजी नागरगोजे, शेख हुसेन अली, सोनाजीराव जाधव, दिलीपजी वाणी, सुरेश तात्या पाटील केज, पांडुरंगजी मुंडे आणि स्वतः संदीप भैया क्षीरसागर आदरणीय साहेबांचा पुष्पहार घालून सत्कार करतील। पुन्हा एकदा गगनभेदी घोषणा, दिल्ली पर्यंत जाऊ देत, देश का नेता कैसे हो, देश का नेता कैसे हो। आदरणीय साहब तुम आगे बढ़ो, बीड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं आदरणीय साहेबांचा सत्कार संपन्न होत आहे। आमदार संदीप भैया क्षीरसागर यांच्या सूचनेनुसार ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते हा सत्कार इथे संपन्न होत आहे। देशातील सामान्यातील सामान्य माणसाचा संपर्कात राहणे हा साहेबांचा गाथा आहे आणि म्हणूनच ज्येष्ठ नागरिकांच्या वतीनं आदरणीय साहेबांचा सत्कार होत आहे। यानंतर प्रदेशाचे अध्यक्ष आदरणीय
माननीय जयंतजी पाटील साहेब यांचा सत्कार संपन्न होता है। तर मी माननीय आमदार संदीपभाई क्षीरसागर महबूबजी शेख यांना विनंती करतो की आपण प्रदेशाध्यक्ष आदरणीय जयंत पाटील साहेबांचा पुष्पहार घालून सत्कार करायचा आहे। आदरणीय जयंत पाटील साहेबांचा बीड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने सत्कार संपन्न होता है। यानंतर माननीय जितेंद्र आव्हाड साहेबांचा बीड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने सत्कार होता है। मी माजी आमदार दरेकर नाना यांना विनंती करतो की आदरणीय जितेंद्रजी आव्हाड साहेबांचा आपण पुष्पगुच्छ देऊन सत्कार करायचा आहे। आष्टी पाटोरा शिरूरचे माजी आमदार यानंतर माननीय फौजिया खान मैडम यांचा सत्कार संपन्न होता है। तो माजी आमदार उषाताई दराडे यांना मी विनंती करतो की आपण माननीय फौजिया खान मैडम यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करायचा आहे। आदरणीय उषाताई दराडे मैडम यानंतर माजी आरोग्य मंत्री माननीय राजेश भैया टोपे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। तर माजी आमदार राधाकृष्ण होके पाटील यांना मी विनंती करतो की आपण राजेश भाईंचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करायचा आहे। आदरणीय राजेश भैया टोपे साहेब यांचा सत्कार संपन्न होता आहे। यानंतर युवकांचे हिरो माननीय रोहित दादा यांचा सत्कार संपन्न होता आहे। माजी आमदार पृथ्वीराजजी साठे साहेब यांना विनंती करतो कि रोहित दादांचा त्यांनी पुष्पगुच्छ सत्कार करायचा आहे। आदरणीय अनिलजी देशमुख साहेब यांचा इथे आगमन झालेले आहे। तर बीड जिल्ह्याच्या वतीने आपण त्यांचं सहर्ष स्वागत करूयात। यानंतर आताच सभास्थळी दाखल झालेले आदरणीय अनिलजी देशमुख साहेब यांचा सत्कार इथे संपन्न होत आहे। तर मी महबूबजी शेख यांना विनंती करतो कि आपण आदरणीय देशमुख साहेबांचा सत्कार करायचा आहे। यानंतर आमदार सुनील भुसारा यांचं त्या ठिकाणी स्वागत होत आहे। मी नरेंद्रजी काळे यांना विनंती करतो की आपण पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करायचा। मुख्य प्रवक्ते माननीय महेशजी तपासे साहेब यांचा सत्कार संपन्न होता है। पाटोदा तालुक्याचे तालुका प्रमुख माननीय शिवभूषणजी जाधव साहेब यांना मी विनंती करतो की आपण महेशजी तपासे सरांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचे। शिवभूषणजी जाधव साहेब शिवभूषण जाधव साहेब यानंतर काँग्रेसचे नेते माजी मंत्री अशोकदादा पाटील इथे उपस्थित आहेत। मी या ठिकाणी महबूबभाई आणि संदीपभाई क्षीरसागर यांना विनंती करतो की अशोक पाटील साहेबांचा त्यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचे। यानंतर तेजवर उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राज्याचे नेते जिल्ह्याचे नेते तालुक्याचे नेते सर्वच पदाधिकारी यांचं शब्द सुमनाने बीड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने स्वागत करतो। आणि यानंतर या जल्लोषात संपन्न होणाऱ्या सभेचं प्रास्ताविक करण्यासाठी माजी आमदार सय्यदजी सलीम साहेब यांना विनंती करतो की आपण या सभेचं प्रास्ताविक करावं। आज के स्वाभिमान सभा के प्रमुख देश के नेता
हमारे सबके नेता आदरणीय पवार साहब, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के महाराष्ट्र के अध्यक्ष आदरणीय जयंत पाटिल साहब, मंच पे बैठे हुए वक्त की कमी की वजह से सबकी माफी चाहते हुए, सबके नाम न लेते हुए मंच पे बैठे हुए सभी सम्मानीय मंच, आज के इस प्रोग्राम के संयोजक बीड़ जिला राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के अध्यक्ष और बीड़ के लोकप्रिय आमदार संदीप भैया, यहां पे आए हुए सभी जिले के प्रमुख कार्यकर्ता, मीडिया भाई और बहनों, 1999 में राष्ट्रवादी की स्थापना हुई और स्थापना के बाद से आज तक बीड़ जिले के अंदर राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी में कई लोग आए और कई नेता आए, कई नेता गए, लेकिन बीड़ जिले की जनता हमेशा पवार साहब के साथ रहने वाली है। 99 में जब पार्टी की स्थापना हुई, अक्टूबर में विधानसभा के इलेक्शन लगे, मराठवाड़े में से 5 आमदार चुन के आए, जिसमें से बीड़ जिले में 3 आमदार चुन के आए, जिसमें से पवार साहब ने मेरे जैसे एक अल्पसंख्यक कार्यकर्ता को, सर्वसामान्य कार्यकर्ता को टिकट दिए और चुन के लाए। उसके बाद 2004 में लोकसभा के इलेक्शन आए, जयसिंह काका को उम्मीदवारी मिली और जयसिंह काका यहां से खासदार बने। मैं आप लोगों को बताता हूं, उस वक्त आज के जो राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी छोड़ के जो बीजेपी में गए, उस वक्त ये सब नेता ये बीजेपी में थे, उसके बाद भी जयसिंह काका 48 साल से बीड़ से लोकसभा के खासदार बने। उसके बाद 2009 के अंदर पक्ष ने रमेश सरकार साहब को टिकट दिया, उन्होंने 5 लाख मतदान लिए, वो राष्ट्रवादी छोड़ के बीजेपी में चले गए। उसके बाद 14 में सूरज शर्मा को टिकट मिला, लोकसभा का उनको 5 लाख वोट मिले, वो पार्टी छोड़ के चले गए। उसके बाद बजरंग बप्पा को टिकट मिला 19 में, वो पार्टी छोड़ के चले गए, उनको 5 लाख वोट मिले। मेरा बताने का मकसद ये है कि कोई नेता पार्टी छोड़ के गया, लेकिन बीड़ जिले की जनता ये हमारे पवार साहब के पुरवामी विचारों के साथ है। और मेरी आप लोगों से गुजारिश है कि इस उम्र में पवार साहब खाली पुरवामी विचार को महाराष्ट्र में टिकाने के लिए संघर्ष कर रहे, ऐसे नेता का साथ देना, ऐसे नेता को ताकत देना, ये हमारे बीड जिले की, हमारे महाराष्ट्र की संस्कृति है। और मुझे यकीन है कि 2024 में होने वाले इलेक्शन, इसमें बीड जिले के से खासदार और 6 के 6 आमदार हमारे लोकशाही आघाड़ी के चुन के देंगे। आज जो लोग हमको छोड़ के गए, वो बुजदिल लोग हैं, वो बहादुर लोग नहीं हैं। अगर वो बहादुर लोग रहते थे तो पार्टी से राजीनामा देके फिर उसके बाद इलेक्शन लड़के मंत्री बनते थे। विकास की बात कर रहे, आज हमारे महाराष्ट्र की अस्मिता पवार साहब है और जातिवादी पार्टी हमारे अस्तित्व को चैलेंज करती होंगी, हमारे अस्मिता को चैलेंज करती होंगी, तो महाराष्ट्र की जनता कभी बर्दाश्त करने वाली नहीं। आने वाले दिनों में, आने वाले इलेक्शन में महाराष्ट्र की जनता इस जातिवादी पार्टी को बता के देंगी। इतना ही कहता हूँ, और आने वाले वक्त में अपने सब समाज के लोगों ने, सब समाज घटक के लोगों ने पवार साहब साथ रहना, ऐसे गुजारिश करता हूँ। जय हिंद, जय माता, खुदा हाफिज। धन्यवाद साहेब। राजकारण गांभीर्याने आणि जबाबदारीने करावं लागतं असं मला वाटतं, असे आपले साहेब जाहीर सांगतात। राजकारणातून सत्ता येते, सत्तेच्या माध्यमातून धोरणाची निश्चिती होते,
समाजातील सर्व घटकांचा विकास करता येतो म्हणूनच स्वतंत्र विचाराच्या आणि प्रेरणेच्या तरुणाईने राजकारणात आलं पाहिजे असा साहेबांचा आग्रह असतो. बळ देण्यातून आणि जबाबदारी सोपण्यातून नेतृत्व घडत असतं. साहेब तरुण असताना त्यांनाही स्वर्गीय यशवंतरावांच्या माध्यमातून संधी देणारं नेतृत्व लाभलं. म्हणून तर कोणत्याही राजकीय पक्षापेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आज नेत्यांची मोठी फळी दिसते, ज्याचा मोह देशातील नव्हे तर जगातील मोठ्या पक्षांनाही पडतो हे आपण जाणतोच. याचाच दुसरा अंक म्हणजे आज आपण रोहितदादा, रोहित पाटील, अमोलदादा कोहले आणि ज्या युवा नेत्याकडे आजच्या सभेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्र पाहत आहे, ते बीडचे लोकप्रिय आमदार, हजारो युवकांचे श्वास संदीपय्या क्षीरसागर, याच झाडाला लागलेलं गोड फळ आहे. यानंतर मी आष्टीचे माजी आमदार दरेकर नानांना विनंती करतो की आपण 2 मिनिटांमध्ये सभेला संबोधित करावं. आदरणीय साहेब, आदरणीय स्टेज, समोर बसलेले माझे सर्व बंधू आणि भगिनी, साहेबांच्या पाठीमागा ज्या ज्या वेळेस साहेबांनी इलेक्शन लागले ते या महाराष्ट्रामध्ये 80 साली जे इलेक्शन झालं त्यावेळेस साहेबांच्या येस काँग्रेसमध्ये सगळ्यात जास्त आमदार या बीड जिल्ह्याने निवडून दिलेले आहेत. आणि म्हणून संदीपभाईने हे जी एक प्रामाणिकपणाने साहेबांच्या मागं राहिले, महाराष्ट्राचा इतिहास आहे, मराठवाड्याचा इतिहास असा आहे, सगळी संत या मराठवाड्यात जन्माला आली, पण आपले पूर्वज वाईट होते का काय मला माहीत नाही, सगळ्या संतांनी पश्चिम महाराष्ट्रामध्ये वास्तव्य केलं. आणि म्हणून साहेब मी खात्रीशीर सांगतो, ती जी पिढी आहे ती बर्बाद झालेली आहे, ही तरुण पिढी आमची तुमच्या पाठीशी खंबीरपणाने उभी राहील आणि तुम्हाला साथ देतील अशी सर्वांकून अपेक्षा करतो. आणि साहेबांना शब्द देतो, मी माझे या ठिकाणी 2 शब्द थांबवतो आणि रजा घेतो. धन्यवाद नाना. यानंतर परळीमधून एक मोठा प्रवेश या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बीड जिल्ह्यामध्ये संपन्न होत आहे. माननीय बबनजी गीते यांचा राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश होत आहे. मी आदरणीय साहेबांना, जयंत पाटील साहेबांना, जितेंद्र जावड साहेबांना, रोहितदादांना विनंती करतो की पक्षाचा घमजा देऊन त्या ठिकाणी बबन गीते यांचं स्वागत करावं. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणारा हुरहुरण्याने आणि अत्यक्ष तरुण नेता बबनजी गीते यांचा बीड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश होत आहे. प्रदेशाध्यक्ष अध्यक्ष आदरणीय जयंत पाटील साहेब यांनी त्यांचा प्रवेश घेतलेला आहे. आपण जोरदार ताळ्या वाजवून या प्रवेशाचं स्वागत करूया आणि पुन्हा एकदा देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये आपला आवाज होऊ दे, एक कगळी फेरी घोषणा होऊ दे. धन्यवाद. यानंतर बबनजी गीते यांना मी विनंती करतो की 2 मिनिटांमध्ये आपण सभेला संबोधित करू. आदरणीय व्यासपीठ, व्यासपीठावर उपस्थित आदरणीय पवार साहेब, व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर आणि जमलेल्या माझ्या सर्व बंधू आणि भगिनींनो, पत्रकार मित्रांनो, मी प्रथम साहेबांचा आभारी आहे. साहेब आपल्यांनी मला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश दिला त्याबद्दल आपला मनपूर्वक आभार मानतो. साहेब माजी आमदार अण्णाभाऊ गीते, कैलासवासी आमदार अण्णाभाऊ गीते हे माझे चुलते होते. कैलासवासी आमदार रघुनाथराव मुंडे हे माझे नातलग होते. साहेब यांनी आपल्यासोबत काम केलं आहे. मला एवढंच सांगायचं आहे की 2014 स्वर्गीय मुंडे साहेबाला मी पाठिंबा दिला आणि ते निवडून आले आणि मंत्री झाले. 2014 आणि दुर्दैवानं ते वारले. 2014 पंकजाताईंना मी पाठिंबा दिला, त्याही निवडून आल्या आणि मंत्री झाल्या. आणि 2019 धनंजय मुंडेला पाठिंबा दिला आणि तेही मंत्री झाले. मला एवढंच सांगायचं आहे
साहेब पायगुण असतो आपण मला राष्ट्रवादीमध्ये प्रवेश दिला। 2024 मध्ये देशात आणि राज्यामध्ये राष्ट्रवादीची सत्ता आल्याची राहणार नाही एवढा मी शब्द देतो। इथेच थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी। धन्यवाद। यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मध्ये आणखी तीन प्रवेश होणार आहेत। बीड तालुक्याच्या आणि जिल्ह्याच्या नेत्या आदरणीय प्राध्यापक सुशीलादाई मोराळे यांचा प्रवेश होणार आहे। आदरणीय प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेबांना मी विनंती करतो की आपण प्राध्यापक सुशीलादाई मोराळे त्यांचा पक्ष प्रवेश करावा। यानंतर शिवराजी बांगर यांचाही पक्ष प्रवेश होत आहे। मी त्यांना विनंती करतो की आपण समोर यायचे। यानंतर आदरणीय मंजूर भाई यांचाही पक्ष प्रवेश होत आहे। माजी नगराध्यक्ष त्यांना विनंती करतो की आपण समोर यायचे। आणि प्रदेशाध्यक्ष साहेबांना विनंती करतो की आपण पक्षाचा गमछा देऊन या ठिकाणी यांचा प्रवेश घ्यायचा आहे। प्राध्यापक सुशीलाताई मोराळे, शिवराजी बांगर, मंजूर भाई या सर्वांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश संपन्न होत आहे। यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बीड जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष म्हणून नवीन जिम्मेदारी ज्या तरुण नेत्यावरती आदरणीय साहेबांनी आणि प्रदेशाध्यक्ष साहेबांनी दिलेली आहे त्यांच्या वतीनं मी चारच लाईन फक्त इथं म्हणेल। मोडून पडला संसार जरी नाही मोडला कणा, पाठीवरती हात ठेवून साहेब आपण फक्त लढमना, फक्त लढमना। आदरणीय संदीप भाई क्षीरसागर। आपल्या सर्वांचे दैवत आदरणीय साहेब व्यासपीठावर असलेले ज्येष्ठ प्रमुख पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय जयंतरावजी पाटील साहेब, तसेच व्यासपीठावर असलेले सर्वच प्रमुख अनिलजी देशमुख साहेब, राजेंद्रजी आव्हाड साहेब, फौजिया खानताई, राजेशजी टोपे साहेब, आमदार सुनीलजी भुसारा, आदरणीय रोहित दादाजी पवार, माणिकरावजी शिंदे, रक्षणाताई सलगर, महेशजी तपासे, सुनीलजी चव्हाण, निलेशजी भोसले, आदरणीय सर्वच व्यासपीठ आणि सर्वच मान्यवर, सर्वात आधी आदरणीय साहेबांचं बीड जिल्हा, बीड जिल्ह्यातून आलेले सर्व आपण साहेबांच्या प्रेमी, आपल्या सर्वातर्फे बीड जिल्ह्यातर्फे आदरणीय साहेबांचं मी स्वागत करतो। आदरणीय साहेबांचे आभार मानतो की साहेबांनी देशाची भूमिका ही ठरवायचा मान आपल्या बीड जिल्ह्याने दिल्याबद्दल मी मनापासून बीडच्या आणि बीडच्या जनतेच्या वतीने साहेबांचे मी आभार मानतो। आदरणीय साहेब, राजकारणात भूमिका ही सगळ्यात महत्त्वाची असते। आवड साहेब, मी ज्यावेळेस आघाडी मार्फत बीडमध्ये नगरपालिका पंचायत समिती जिल्हा परिषदला आघाडी केली होती तेव्हा सुद्धा लोकांसमोर ही स्पष्ट भूमिका केली होती, आम्ही काही जरी झालं तरी आम्ही पवार साहेबांसोबत आहेत। बीड जिल्ह्यातले लोक, बीड जिल्ह्यातले मतदारसंघातले लोक ह्याचे साक्षीदार आहेत। माझी पंचायत समिती गेली साहेब, जिल्हा परिषद आम्ही धुडकून लावली पण आम्ही साहेबांना सोडलं नाही आणि साहेबांनी मला तिकीट दिलं आणि साहेबांच्या आशीर्वादामुळेच मी साहेब निवडून आलो। या वेळेसची परिस्थिती मला असं वाटतं महाराष्ट्रात ही पहिल्यांदाच झाली।
दर वर्षभराला सरकार बदलत होती. आवड साहेब पहिल्याची शपथविधी, पण पहिल्याच्या शपथविधीमध्ये मी पहिला आमदार होतो. जयंत पाटील साहेबांनी फोन केला होता, साहेब जयंत पाटील साहेब तुम्ही मला फोन केला होता पवार साहेबांच्या पहिली शपथविधीच्या वेळेस. पहिला आमदार म्हणून मी तिथं आलो होतो. उनका माझी भूमिका ही स्पष्ट होती साहेब. दुसऱ्या वेळेस ही परिस्थिती झाली, पहिल्यांदा सोशल मीडियावरती माझी भूमिका आमदार म्हणून मी पहिल्यांदा जाहीर केली. मी वारंवार भूमिका ही शब्द का बोलतोय की जेव्हा आपण निवडणुकीला उभा राहतो तर एक पक्षाची भूमिका असती आणि ती भूमिका घेऊन आपण मतदारसंघामध्ये लोकांसमोर प्रचाराला जातो आणि ती भूमिका बघून जी मोठ्या साहेबांची पुरोगामी विचार होती त्या भूमिकेला लोक मतदान करतात. साहेब आपण मला जिल्हाध्यक्ष बनवलो, जयंत पाटील साहेबांनी मला जिम्मेदारी दिली, पण आवर्जून मी आपल्याला सांगतो की मी आमदार झाल्यानंतर माझा एवढा सत्कार झाले नव्हते तेवढं त्यावेळेस जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून पार्टीने आपण जेव्हा माझी निवड दिली तेव्हा लोकांनी माझे तेवढे सत्कार केले. सर मतदारसंघातल्या बैठकी दिल्या, जिल्ह्यामध्ये आम्ही परत बैठकी घ्यायला निघालो. साहेब मी एकटाच आमदार होतो, पण आवर्जून सांगेल साहेब की जिल्ह्यातले दरेकर नाना असतील, आपले बाळासाहेब होके पाटील असतील, आमचे सलीमबाई असतील, उषाताईचं तर साहेब कॅन्सरची त्यांची ट्रीटमेंट चालू आहेत. आवडसाहेब प्रत्येक बैठकीला ते उपस्थित राहिले मला तिथं आशीर्वाद देण्यासाठी. जिल्ह्यात फिरत असताना प्रत्येक तालुक्यावाईज आम्ही बैठकी घेतल्या आणि बैठकीचं रूपांतर हे साहेब हे सभेमध्ये झालं. मला वाटायला लागलं काय झालं, मी मनात विचार करायला लागलो काय झालं बाबा हे, म्हणजे मी एका दिवसात एवढं लोकप्रिय कस काय झालो, मला लोक एवढे डोक्यावर कसे घेले. तेव्हा मला लक्षात आलं ही माझी जादू नाही, ही पवार साहेबांची जादू आहे. पण साहेब जिल्ह्यातल्या लोकांना काही कळालं नाही अजून, त्यांचा गैरसमज झाला. आता ते जेव्हा लोकांमध्ये जातील तर त्यांची जागा त्यांना निश्चितपणे लोक दाखवून देतील. काय भाषण करायची, आम्ही मोठ्या व्यासपीठावर कधी साहेब भाषण केलं नाहीत, आम्ही भाषण बघायचो. काय भाषण असा असा पण एका महिन्यातच मी नाव कुणाचं घेतलं नाही बरं का, परत म्हणताल तुम्ही नाव घेतलं म्हणून. आणि काय लगेचच एक भाषण तर लय भारी, कुणाचा पण नाद करायचा पण साहेबाचा नाद करायचा नाही. मला वाटलं हे ते समजले नाही, पण येणाऱ्या काळामध्ये साहेब सर्वसामान्य लोक हे तुमच्यासोबतच आहेत. कुणी जरी लोक सोडून गेले काही फरक पडणार नाही साहेब. मला एक लोकांनी प्रश्न विचारला की सत्ता की साहेब, प्रश्न संपायच्या आधीच महबूबराव म्हणलं साहेब विचार सुद्धा गेला नाही. मला काकूंनी हयात असताना सांगितलं होतं, मी मागच्या भाषणात सुद्धा सांगितलं होतं की आदरणीय पवार साहेबांसोबत आपण भूमिका घेतलेली आहे आणि कायमस्वरूपी त्यांच्या पायापाशीच राहा, शेवटच्या श्वासापर्यंत आदरणीय साहेब तुमच्याच पायापाशी राहणार एवढं सांगतो. शेवटचा एक मुद्दा घेतो की मी सत्तेच्या बाहेर पडल्यानंतर काही ठराविक आमदार आम्ही होतो, काही आमदार म्हणले लोक म्हणले की आम्ही सत्तेमध्ये आहेत, महासत्तेमध्ये आहेत, आमच्यासोबत मोदी आहेत, तुमच्याकडे काय आहे. मी म्हणलं आमच्याकडे साहेब आहेत. आणि साहेब बीड जिल्ह्याची आणि मराठवाड्याची जनता ही स्वाभिमानी आहे साहेब. कुणी जरी इकडं तिकडं गेलं साहेब तरी आयुष्यभर तुमच्यासोबत तुमच्या विचाराला जुळून राहणार एवढंच या ठिकाणी सांगतो. माझे दोन शब्द संपवतो, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. धन्यवाद आमदार साहेब, अत्यंत भावनिक अशा प्रकारच्या आपण भूमिका इथे मांडलेली आहे. उलता पालत तर स्वभावच मूळ निसर्गाचा, दिवसाची होई रात्र तर पुन्हा दिवस होई रात्रीचा,
भरती पाठोपाठ येईल ओहोटी, ओहोटी पाठोपाठ भरती, हा तर नित्यक्रम असे समुद्राचा। आज इथे शरदाचं चांदणं पडलेलं आहे आणि पौर्णिमेचा चंद्र साक्षात उपस्थित आहे, म्हणून तर ही आलेली भरती समुद्राला दिसते। आणि म्हणून बीड जिल्ह्यातल्या नागरिकांचं आदरणीय साहेबावरचं प्रेम इथे व्यक्त होत आहे। यानंतर सक्षनाजी सलगरताई यांना विनंती करतो की आपण 2 मिनिटांमध्ये आपली भूमिका या ठिकाणी विशद करावी। नमस्कार। आज अतिशय ऐतिहासिक अशी सभा बीड जिल्ह्यामध्ये होत आहे आणि मगाशी मी तुम्हाला म्हटलं, कारण मी लहानपणापासून आलेले ऐकलेलं आहे, पवार साहेबांचा बाले किल्ला। आणि या बाले किल्ल्यामध्ये एक डरकाळी देण्यासाठी पवार साहेबांचं वय सगळेजण काढतात, पण मला एकच सांगायचंय, एका कवीने लिहून ठेवलेलं आहे, आयुष्याशी अजून माझा करार बाकी आहे, आयुष्याशी अजून माझा करार बाकी आहे, आणि मावळताना लखलखण्याचा विचार बाकी आहे, विचार बाकी आहे। पवार साहेब, आम्ही सगळे तरुण मंडळी या व्यासपीठावर हे खरं तर रणांगण आहे, या रणांगणामध्ये तरुणांची संख्या मोठी आहे। तरुण का भारवलेला आहे? कारण 65 वर्षाचा सह्याद्री असा तसा आम्ही रिटायर्ड होऊ देणार नाही। आणि जे फलक लावतात ना, आमच्या माणसाला साथ द्या, इमानदार काय ते माणूस आमचा कामाचा कामाचा आहे का लबाड आहे ती जनता ठरवणार आहे, आणि लबाडाला हबाडा हा बीड जिल्हा देणार आहे। आणि यावेळेस बीडचा हबाडा होणार आहे, भले भले हा हबाडा घेऊन घरी बसणार आहे हे सांगण्यासाठी ही सभा आहे। भारतीय जनता पार्टीला मला सांगायचंय, आजपर्यंत तुम्ही ज्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीवरती आरोप करत होतात, आज ते सगळे लोक तुम्ही घेऊन त्याला स्वच्छ धुवून टाकले। लहानपणी आपल्याकडे एक ऍड यायची, वॉशिंग पावडर निर्मा, दूध सी सफेदी रंगो में आए, रंगीन कपडा भी खिलखिल जाए, सबकी पसंद निर्मा, तसं सबकी पसंद भारतीय जनता पार्टी झालेली आहे। पण मला या निमित्ताने सांगायचंय, मी का पवार साहेबांसोबत या लढ्यात आहे, मला क्लिअर करायचंय, जर गुजरात या महाराष्ट्राला चालू शकत असेल तर हे आम्ही सहन करणार नाही। आमचा सह्याद्री अजून जिवंत आहे आणि दिल्लीला धडकण्याची ताकद आम्हाला आमच्या शौर्यांनी, शाहूंनी, आंबेडकरांनी, फुलेंनी, अहिल्यादेवी होळकरांनी दिलेली आहे हे सांगण्यासाठी पवार साहेबांना साथ द्यायचे होय, आणि सर्वांनी मिळून साथ द्यायचे। आणि हा लढा ऐतिहासिक असणार आहे, निवडणुका येतात निवडणुका जातात, परंतु महाराष्ट्राची अस्मिता गुजरातच्या हाती द्यायची नाही। अरे जसं पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींनी मोदी शहांना धडा शिकवला, त्या पश्चिम बंगालची अस्मिता जपली, महाराष्ट्र हा वीरांचा आहे, शूरांचा आहे, या मातीत उगवणारा प्रत्येक माणूस हा कणखर आहे, म्हणून महाराष्ट्राच्या जपण्यासाठी, हित, स्वाभिमान आणि अस्मिता जपण्यासाठी पवार साहेबांना साथ द्यायचे। मला सांगायचंय, सगळे दिग्गज तिकडे गेलेत, जाऊ देत हरकत नाही, एकच गोष्ट सांगेन आणि मी माझं भाषण आटोपत घेईन, तुम्ही सगळेजण पवार साहेबांची ताकद आहात। ए दरिया अब तेरी खैर नहीं, ए दरिया अब तेरी खैर नहीं, बूदों ने बगावत कर ली है, नादान ने समझ बुजदिल इनको लहरों ने बगावत कर ली है। हम परवाने हैं मौत समा, हम परवाने हैं मौत समा, मरने को इसको डर कहा, ए तलवार जे स्वतःला समजतं ना लय वीर बहादूर आहे, आणि काय पठ्य आहे बीडचं सांगते मी, त्या बीडच्या लोक त्या नेत्यांना सांगायचंय, ए तलवार तुझे झुकना होगा, गर्दन ने बगावत कर ली है, जय हिंद जय महाराज, थैंक यू। धन्यवाद। आताच फुलेशाह आंबेडकरांच्या विचाराचा वारसा ताईंनी मांडलेला आहे, महिलांचे शिक्षण आणि नोकऱ्यातले आरक्षण हा महात्मा फुले यांचा विचार, जातीभेद नष्ट करून सर्वांना कवेत घेणारा राजश्री शाहू महाराजांचा विचार, आणि दीन दुबळ्यांना पीडितांना सिंहासनापर्यंत पोहोचवायच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार, हा त्रिवेणी विचार महाराष्ट्रातील ज्या एकमेव नेतृत्वात दिसतो तो नेता म्हणजेच आपले आदरणीय साहेब। यानंतर प्रदेशाचे युवक अध्यक्ष महबूबाई शेख यांना मी विनंती करतो की आपण सभेला संबोधित करावं। देशाचे नेते पद्मविभूषण आदरणीय पवार साहेब, आदरणीय जयंत पाटील साहेब आणि आदरणीय व्यासपीठ, वेळ खूप झाला आहे त्यामुळे मी सगळ्यांची काही नावं घेत नाही, पण ही सभा घेत असताना आवारसाहेब आम्हाला
काही लोकांनी विचारलं की संदीप भैया आणि तुम्ही कसे लोक जमा करणार आहेत, लोक कसे येणार आहेत। मी त्यांना एवढं सांगितलं की ऐलाने जंग में किसी को बुलाया नहीं जाता, ऐलाने जंग में किसी को बुलाया नहीं जाता, जिसका खून खोलता है वो खुद ब खुद चला आता है। आणि आदरणीय साहेब, हा बीड जिल्हा आपल्या विचाराचा जिल्हा आहे। ज्या ज्यावेळी आपण अडचणीत येता, संकटात येता, त्या त्यावेळी हा जिल्हा आपल्या पाठीशी उभा राहतो। याच्या अगोदर या जिल्ह्याने आपल्या विचाराचे 6 आमदार दिले। अगदी कालच्या 2019 देखील आपल्या विचाराचे 4 आमदार हे या बीड जिल्ह्याने निवडून दिले। पण या 4 आमदारापैकी 3 आमदारांनी आपल्या विचाराशी बेईमानी केली। पण मला अभिमान आहे कि एक आमदार आपल्या विचाराशी प्रामाणिक राहिला, त्या आमदाराचं नाव संदीप भैया क्षीरसागर आहे। आणि संदीप भैया, राजकारणाचा बीड जिल्ह्याचा इतिहास ज्या ज्यावेळी लिहिला जाईल, त्या त्यावेळीला तुमचं नाव हे आदराने घेतला जाईल की ज्या वेळेला आदरणीय पवार साहेबांसोबत सगळे गद्दारी करत होते त्यावेळेला संदीप भैया क्षीरसागरासारखा एक तरुण आमदार आदरणीय पवार साहेबांच्या पाठीशी उभा होता। साहेब, ज्या वेळेला तुम्ही अडचणीत येता, मला आवर्जून सांगायचं, राधाकृष्ण होके पाटील साहेब असतील, त्यांनी पहिल्या दिवशी फोन केला आणि सांगितलं की मी शरद पवार साहेबांच्या सोबत आम्ही असणार आहेत। दरेकर नाना असतील, पृथ्वीराज साठे साहेब असतील, भाई गंगाभीषण थावरे असतील, नारायणरावजी डग साहेब असतील, आणि अगदी आज ज्यांनी प्रवेश केला ते बबन भाऊ गीते असतील, यांनी देखील सांगितलं की माझी देखील इच्छा आहे की मला शरद पवार साहेबांसोबत काम करायचंय। मागच्या 23 वर्ष आमच्या कुटुंबाने पवार साहेबांसोबत काम केलंय, पण आता काही अडचणी होत्या। सुधामतीताई असतील, समतभाई असतील, लुगडे महाराज असतील, हे अनेक लोक, डॉक्टर नरेंद्र काळे असतील, असे अनेक लोक साहेब आपल्या विचारावर काम करायला त्या ठिकाणी पुढे येत आहेत। त्यामुळं या बीड जिल्ह्यात दोन विचाराला मानणारा मतदार आहे, एक शरदचंद्रजी पवार साहेबांच्या विचाराला मानणार आहे आणि दुसरा म्हणजे स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबांच्या विचाराला मानणारा मतदार या जिल्ह्यात आहे। तिसरा मतदार या जिल्ह्यात नाही, म्हणून उद्याच्या निवडणुकीत मी जास्तीचं बोलणार नाही। पण आज जी तरुणाई उसळली, ही तरुणाई काय कुणी भाड्याने आणली नाही, तर ही पवार साहेबांवर प्रेम व्यक्त करायला त्या ठिकाणी ही सगळी तरुणाई आली। मी जास्तीचं बोलणार नाही, फक्त साहेबांच्या बाबतीत एवढंच सांगतो, दायरे में सिमट के आया है, हर रियासत से हटके आया है, आंधियों को जरा खबर कर दो, शेर वापस पलट के आया है। आणि आपल्या सगळ्यांना विनंती करतो की आपण सगळे पवार साहेबांच्या सोबत आहेत का? हात वर करून मी घोषणा देतो आणि आवाज एवढा जोरात आला पाहिजे की गद्दाराच्या कांठाळ्या बसल्या पाहिजेत, आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचा, पवार साहब तुम आगे पड़ो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी। धन्यवाद। अत्यंत प्रभावी वाणीमधून एक विचार त्यांनी मांडला, विनर्स डू नॉट डू द डिफरंट थिंग्स, दे जस्ट डू द थिंग्स डिफरंटली। यानंतर आदरणीय प्राध्यापक सुशीला मोराळे यांना मी विनंती करतो की 2 मिनिटांमध्ये आपण सभेला संबोधित करावं। आपल्या देशाचे नेते आदरणीय पवार साहेब आणि मंचावर उपस्थित सर्व मान्यवर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष जयंत भाई आणि तुम्ही सर्व हजारोच्या संख्येने या ठिकाणी उपस्थित असलेल्या माझ्या भावांनो आणि माझ्या बहिणींनो, मी पवार साहेबांना या ठिकाणी शब्द देऊ इच्छिते की पवार साहेब, या जिल्ह्यामध्ये 6 जागा आहेत आमदारकीच्या, ह्या 6 पैकी आज निकाल लागला बीड जिल्ह्याच्या आमदारकीचा, बीड विधानसभेच्या। संदीप क्षीरसागर पुन्हा एकदा विक्रमी मताने निवडून आणणार हा शब्द मी तुम्हाला या ठिकाणी देते। राहिले प्रश्न 5 आमदारांचे राहिलेल्या, 5 आमदाराचं सुद्धा अतिशयोक्ती सांगत नाही, डिपॉझिट जप्त झाल्याशिवाय राहणार नाही हा शब्द या ठिकाणी बीड जिल्ह्याच्या वतीने आपण, कारण ज्या ज्या वेळी देश संकटात आला त्या त्यावेळी पवार साहेबांच्या पाठीशी आपला बीड जिल्हा खंबीरपणाने उभा राहिला। आणि म्हणून तुम्हाला सांगू इच्छिते, लाख दलदल हो पाव जमाए रखिए, लाख दलदल हो पाव जमाए रखिए, हाथ खाली है ऊपर उठाए रखिए, अरे उठाओ ना हाथ, हाथ खाली है हाथ उठाए रखिए। कौन कहता है
छलनी में पानी नहीं रुकता। कौन कहता है छलनी में पानी नहीं रुकता? बर्फ होने तक इंतजार तो करिए, बर्फ होने तक इंतजार तो करिए। पवार साहेबांनी आता शिवसेना, काँग्रेस, जनता दल, स्टॅलिन, ममताबाई देशातल्या सगळ्यांची एकजूट करून बर्फ होण्यासाठी ती फ्रीज मध्ये टाकलेली आहे। हा बर्फ झाल्याशिवाय राहणार नाही। स्केल इंडिया, डिजिटल इंडिया, स्प्रिंग इंडिया, स्टँडिंग इंडिया, सगळा इंडिया चालतो देशाच्या नेत्याला। पण आता पवार साहेबांच्या प्रयत्नाने जो इंडिया तयार झालाय त्याला मात्र ते मान्य करायला तयार नाहीत। परंतु या निवडणुकीत 2024 च्या मी पवार साहेब तुम्हाला विनंती करणार आहे, आमचा जिल्हा हटाव्या, पुरोगामी समाजवादी विचाराचा जिल्हा आहे तो भगवा झालाय हा जिल्हा, आणि या जिल्ह्याचा खासदार हा राष्ट्रवादीचा झाला पाहिजे, ह्याच्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे। आणि हा धर्मनिरपेक्ष जिल्हा म्हणून महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण देशात ह्या जिल्ह्याची ओळख आपण करून दिली पाहिजे। साहेब आम्ही तुमच्या बरोबर, मी आज तुमच्या बरोबर माझी 40 वर्षाची तपश्चर्या बाजूला ठेवून काले, आता आमची तुम्हाला गरज नाही, तुमची आम्हाला गरज आहे, देशाला गरज आहे, म्हणून आम्ही तुमच्या बरोबर आलेलो आहेत। साहेब मला तुम्हाला सांगायचे, आणि भावांनो आणि बहिणींनो, शेवटचा मुद्दा मी तुम्हाला सांगण्यासाठी या ठिकाणी उभी आहे। पवार साहेबाला 80 साली या जिल्ह्यापासून जिल्ह्याने दिलं, ते आजपर्यंत राखून ठेवलं। माझं तुम्हाला एवढंच आव्हान आहे मतदारांनो, माझ्या भावांनो आणि माझ्या भगिनींनो, की उद्याच्या निवडणुकीमध्ये कुठलाही जाती धर्माचा पंथाचा विचार न करता आपण पवार साहेबाची ताकद बळकट केली पाहिजे, अशा प्रकारचं आव्हान आपल्याला करते। साहेब तुम्हाला जे वाटलं तेच तुम्ही केलं, दुसऱ्याला वाटलं ते तुम्ही केलं नाही, आणि मग तुम्हाला जे वाटलं ते तुम्ही केलं म्हणून तुम्ही प्रॉडक्ट नाही तर ब्रँड म्हणून ओळखल्या चाललात। शरद पवार हा ब्रँड आहे आता या देशाचा, ब्रँड म्हणून या ठिकाणी आता शरद पवार आहे, आणि म्हणून आम्ही तुमच्या सोबत आहेत। तुम्ही मंडल आयोगाला पाठिंबा दिला, ओबीसीला समर्थन दिलं, साहेब तुम्ही महिलांचं सक्षमीकरण आणि आम्हाला 33% आरक्षण दिलं, म्हणून उषा दराडे सारखी एक पोरगी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होऊ शकली, मी जिल्हा परिषदला निवडून येऊ शकले। 33% आरक्षण हे तुमची उपलब्धी होती। साहेब तुम्ही नामांतर लावलं, नामांतर केलं, तुम्ही घाबरला नाहीत, तुमची सत्ता गेली तरी तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मराठवाडा विद्यापीठाला दिलं, म्हणून आम्ही तुमच्या बरोबर आहेत। ही उपलब्धी तुमची आम्ही मान्य करतो, आणि म्हणून शेतकऱ्याची कर्जमाफी असेल, शेतकऱ्याचे प्रश्न असतील, शेतमजुराचे प्रश्न असतील, ह्या सगळ्या प्रश्नासाठी ह्या ठिकाणी तुम्ही झटलात, म्हणून आम्ही यात वयात तुमच्या पाठीशी खंबीरपणानं उभं राहून हा जिल्हा उभा अडवा पिंजून काढू। आणि साहेब आता मात्र माणसं पारखून घ्या बाबा, विनंती माझी तुम्हाला, लय डुप्लिकेट माणसं, दैवत काय म्हणतेत, आराध्य दैव एक दैवत काय म्हणतेत, वकाऱ्या देऊ देऊ काय बोलतेत, आणि आता तर दैवत बदलीलं बाबा त्यांनी, आता एका रात्रीत कुठं दैवत बदलत असतं वय, दैवत दैवत असत। आणि म्हणून अशा भोंदून पासून आपण सावध रहा। जयंत पाटलांना धन्यवाद देईन, माझ्यासारखी एक बाई तुम्ही आता पचवत आहात, धन्यवाद, जय भीम, जय भारत। धन्यवाद ताई। यानंतर माजी आमदार आदरणीय पृथ्वीराज साठे साहेबांना मी विनंती करतो की आपण 2 मिनिटांमध्ये सभेला संबोधित करा। स्वाभिमान सभेला मार्गदर्शन करण्यासाठी मंचावर उपस्थित असलेले देशाचे नेते पद्मविभूषण आमचे दैवत आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष आदरणीय जयंतरावजी पाटील साहेब, मंचावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर व या सभेसाठी उपस्थित असलेले सर्व प्रतिष्ठित नागरिक, बंधू भगिनी, पत्रकार आणि माझ्या तरुण भावांनो,
आज या ठिकाणी बीड शहरामध्ये आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या उपस्थितीमध्ये जाहीर सभा या ठिकाणी होत आहे। खऱ्या अर्थाने हे बीडकरांचं भाग्य आहे। साहेब आपण एकेकाळी आपल्याला हा जिल्हा आपल्या विचारांना मानणारा हा जिल्हा आहे। आपण राजकारण करत असताना समाजकारण करत असताना छत्रपती शिवाजी महाराज शाहू महाराज छत्रपती शाहू महाराज फुले शाहू आंबेडकर अण्णाभाऊ यांचे विचार घेऊन संबंध 55 वर्ष या महाराष्ट्रामध्ये आपण राजकारण आणि समाजकारण केलं। मराठवाड्यासाठी एक अभिमानाची बाब आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मराठवाडा विद्यापीठाला दिलं हे खऱ्या अर्थाने मराठवाड्यात लोकांचा आपण सन्मान केला। आपण साहेब 2019 मला या ठिकाणी उमेदवारी दिली। आपल्या सोबत जे होते ते आपल्याला या ठिकाणी निघून गेले। काही लोकांना आपण आमदार केलं खासदार केलं मंत्री केलं पण ते निघून गेले। काही लोकांनी आपल्या सभेमध्ये सांगितलं की मी राजकारण सोडून परंतु पवारसाहेबांना सोडणार नाही पण ते पण या ठिकाणी निघून गेले। साहेब मी अतिशय प्रामाणिक कार्यकर्ता आपल्यावर विचारावर या ठिकाणी फुले शाहू आंबेडकरांच्या विचारावर विश्वास ठेवणारे एक कार्यकर्ता आहे। आपण संबंध महाराष्ट्रामध्ये देशामध्ये ज्या पद्धतीने आपण योगदान दिलं अनेक या ठिकाणी सर्वसामान्य माणसाचा सन्मान वाढवायचं काम केलं अनेक उद्योगधंद्याच्या माध्यमातून आपण या ठिकाणी महाराष्ट्राला पुढे नेण्याचं काम केलं तो विचार घेऊन आपण साहेब महाराष्ट्रामध्ये देशभरामध्ये आपण या ठिकाणी काम करतात। आज पवारसाहेब मी आपल्या सोबत 15-5 तारखेला त्या ठिकाणी आपल्या सभेला त्या ठिकाणी उपस्थित होतो आणि त्या ठिकाणी उपस्थित झाल्याबद्दल मतदारसंघातल्या अनेक ज्येष्ठ नागरिकांचे तरुणांचे फोन आले की आपण कुणासोबत आहेत। मी सांगितलं की मी पवारसाहेबासोबत आहेत। अनेक माजी सैनिक असतील स्वातंत्र्यसैनिक असतील ज्येष्ठ नागरिक असतील जे युवक असतील त्यांनी त्या ठिकाणी माझं भरभरून अभिनंदन केलं आणि मतदारसंघामध्ये मी फिरत असताना मी पवारसाहेबासोबत आहे असं म्हणल्यानंतर माझी या ठिकाणी 2 इंच छाती त्या ठिकाणी फुगते साहेब अशा पद्धतीचा एक आपल्या नावामध्ये एक सामर्थ्य आहे। म्हणून भविष्यामध्ये हा महाराष्ट्र घडवत असताना आपल्या विचाराची खऱ्या अर्थानं गरज आहे। मला या ठिकाणी 2 मिनटं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आयोजकाचे आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो। सदैव मरेपर्यंत आपला विचार घेऊन या ठिकाणी समाजकारणात राजकारण करेल अशा पद्धतीचा शब्द या निमित्तानं आपल्याला देतो। जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम। धन्यवाद साहेब। 2000 आदरणीय साहेबांनी महाराष्ट्रामध्ये जे प्रतिभावंत नेते पटलावरती आणले त्यातील एक अत्यंत सुसंस्कृत व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय राजेश भैया टोपे साहेब। सहकारामध्ये काम करत असताना मराठवाड्यामध्ये सुद्धा पश्चिम महाराष्ट्राच्या तोडीचा साखर कारखाना चालवता येऊ शकतो हे ज्यांनी जगाला दाखविले आणि कोविड सारख्या आपत्तीमध्ये इष्टापत्ती निर्माण करून आपलं नाव महाराष्ट्रातच नव्हे तर देशात केलं त्या आदरणीय राजेश भाईंना मी विनंती करतो की आपण सभेला संबोधित करावं। देशाचे नेते आणि आपल्या सर्वांचे नेते आणि मार्गदर्शक आदरणीय शरद पवार साहेब मंचावर उपस्थित आपले धडाडीचे काम करणारे अध्यक्ष आपल्या सर्वांना बरोबर घेऊन चालणारे अध्यक्ष जयंत पाटील साहेब आमचे सर्व सहकारी आदरणीय अनिल देशमुख जितेंद्र आवाडजी जयसिंग काका रोहित दादा फौजिया खान जी आणि खरं तर मंचावर अनेक मान्यवर उपस्थित आहेत पण मी वेळेअभावी मुद्दाम साहेबांच्या सूचनेवरूनच सन्माननीय मंच समोर उपस्थित हजारोच्या संख्येने उपस्थित माझे बीड जिल्ह्याचे सर्व तरुण बांधव आपल्या सगळ्यांना सलाम नमस्कार। मित्रांनो आज जी काही स्वाभिमानी सभा या ठिकाणी घेतलेली आहे यामध्ये आपल्या सर्वांचे नेते आदरणीय पवार साहेब मार्गदर्शन करणार आहेत। काय असं झालेलं आहे कशामुळे स्वाभिमानी सभा कशामुळे ही या ठिकाणी आदरणीय पवार साहेबांचं मार्गदर्शन कारण या ठिकाणी मी एवढंच सांगायला आलेलो आहे की साहेबांचं उभं आयुष्य जर आपण बघितलं तर त्यांनी नेहमी विचाराचं राजकारण केलं। जी घटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिली ज्या घटनांचे मूल आधार आहे
समता, बंधुत्व, न्याय आणि सहिष्णुता या मूल आधाराला जर कुणी फाटा देण्याचं काम करत असेल, ज्या तत्वासाठी साहेब आयुष्यभर जगले, ज्या तत्वासाठी साहेबांनी संघर्ष केला, ज्या विचारधारा आणि ज्या विचारधारेला धरून त्यांनी कार्य केलं, आज त्याच विचारधारेला आपल्याला धरून ठेवायचं, ती शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा आपल्याला धरून ठेवायची, त्याला तडजोड करायची नाही, हाच महत्त्वाचा विचार घेऊन मित्रांनो आपण पुढे जायचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपण ही स्वाभिमानी सभा आयोजित केलेली आहे. आणि म्हणून मला आपल्याला सांगायचं आहे की कुणा एका व्यक्तीच्या विरोधात नाही, एखाद्या गटाच्या, समाजाच्या किंवा एखाद्या पक्षाच्या विरोधात नाही, आपण आपल्या सिद्धांताच्या बरोबर काम करतो. साहेबांचा विचार हा सामाजिक समतेचा, सामाजिक ऐक्याचा, जनतेच्या कल्याणाचा या विचाराला धरून आपल्याला काम करायचं आहे. आणि म्हणून साहेब आणि साहेबांचा विचार आपल्याला महत्त्वाचा आहे आणि म्हणून साहेबांबरोबर राहणं ही काळाची गरज. मित्रांनो, आता अनेक वक्त्यांनी सांगितलं की साहेबांनी या समाजाच्या सर्व समाज घटकांसाठी काम केलं. दीनदलित, गोर गरीब, मागासलेला, रंजलेला, गांजलेला, सगळ्या समाज घटकांसाठी काम केलं. आणि त्यामुळं कितीही वादळ आले तरी त्या वादळाला घाबरण्याचं काम कधी साहेबांनी केलं नाही. किती संकट आले तरी त्या संकटावर मात करून पुन्हा ताठमानेने तुमच्या सगळ्यांची सेवा करण्याचंच काम आदरणीय पवार साहेबांनी केलं. आणि म्हणून साहेबांच्या बरोबर खंबीरपणे उभा राहणं ही तुमची माझी आज सर्वात महत्त्वाची गरज आहे. आणि ती गरज आपण आज निश्चित प्रकारे टाळ्यांच्या गजरामध्ये साहेबांना सांगूया की आम्ही निश्चित प्रकारे तुमच्या बरोबर आहोत. साहेबांना तुमच्या सगळ्यांच्या आधाराची गरज आहे आणि म्हणून आपण तो आधार देण्याचं काम मित्रांनो करूया. आज 82 वर्षाचा हा योद्धा, 83 वर्षाचा योद्धा एक विचाराची बांधिलकी घेऊन, एक जबरदस्त काम करण्याची सचोटी आणि हतोटी आणि जिद्द घेऊन या ठिकाणी आपल्याला काही मागायला आलेले आहेत आणि ते मागायला आलेले आहेत आपल्या जनता जनार्दनाचा आशीर्वाद, आपल्या जनता जनार्दनाचं सहकार्य आणि मोठा असलेला आमच्या सगळ्या तरुणांचा पाठिंबा. आणि आज मी 2 दिवसापासून साहेबांबरोबर फिरतोय, असं एक गाव नाही की ज्या ठिकाणी तरुणांचे शेकड्यांनी जथ्थेच्या जथ्थे येत नाहीयेत. सगळे तरुण एकच सांगतायत की साहेब तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ है. आणि त्यामुळं मला आपल्या सगळ्या तरुण बांधवांना सुद्धा या ठिकाणी हेच सांगायचं. मित्रांनो, आम्ही ज्या सरकारमध्ये आता या ठिकाणी आमदार म्हणून या सरकारच्या बरोबर आता जो काही आम्ही काम करतो, विधिमंडळ सदस्य म्हणून विरोधी पक्षाच्या बाकावर बसून आम्ही जे का पाहतो आहोत, मित्रांनो एक म्हण आहे, बोलाची कडी बोलाचा भात, लबाडाचं जेवण किंवा निमंत्रण हे खाल्ल्याशिवाय खरं मानायचं नसतं. त्याचं कारण एकच आहे की जे जे आश्वासनं आपल्याला या सरकारकडून मिळाले ते काही खरं होत नाहीये. मला एक सांगा, 100% लोकांना आज जे मागच्या वेळेस एवढी मोठी अतिवृष्टी झाली, सततचा पाऊस झाला, अनुदान मिळालं का? विमा मिळाला का? या सरकारने सांगितलं की आम्ही 650 रुपयाला आपल्याला वाळू देऊ. ही वाळू आपल्याला सगळीकडे लागते, सरकारी कामासाठी, घरकुलांसाठी, माझ्या गोरगरिबांच्या, ती 650 मिळते का? त्याचं कारण ती आजही अवैध पद्धतीनं उत्खनन केली जाते आणि 8,000, 10,000, 12,000 मिळते. आणि म्हणून मला हे सांगायचा मुद्दा एवढाच आहे की या पद्धतीनं हे सगळं सरकार चाललेलं आहे. आज नोकऱ्या केंद्र सरकारने सांगितलं की आम्ही 2 कोटी नोकऱ्या देऊ, राज्य शासनाने सांगितलं आम्ही सगळ्या जागा लाखोच्या भरून काढू. मित्रांनो, तरुण वर्ग आज अत्यंत आशेनी या सगळ्या जागा कधी भरून काढल्या जाईल, मी कधी नोकरीला लागेल या बाबतीतली आशेनी वाट बघतोय. मित्रांनो, तेही कार्य या ठिकाणी होत नाही.
म्हणून तरुणांच्या बाबतीतला विषय नाही, शेतकऱ्यांच्या बाबतीतला विषय नाही, गोरगरिबांच्या बाबतीतला विषय नाही। आणि म्हणून मला आपल्याला हे सांगायचंय की आता दुर्दैवाने पाऊस सुद्धा या ठिकाणी नाहीये, पावसाची वाट पाहतोय आपण आपला अख्खा मराठवाडा। जायकवाडीत पाणी राहिलेलं नाही, धरणात पाणी राहिलेलं नाही, पाण्याचं आवतण सुटलं पाहिजे अशी अपेक्षा आहे, पण दुर्दैवाने हे होत नाहीये। आणि त्यामुळे आपल्या सगळ्यांना आता सामूहिकपणे एकत्र राहावं लागेल, जिद्दीनं चिकाटीनं एकसंघपणे विश्वासानं एकमेकाच्या आपल्याला एकत्र राहावं लागेल। जयंतराव नेहमी सांगत असतात की कुठलाही पक्ष संघटनेशिवाय काम करू शकत नाही, आपल्याला 2020 मॅच खेळावं लागणार आहे। आणि या 2020 मॅचमध्ये आपल्याला ताबडतोबीनं जेवढ्या काही बूथ कमिट्या आहेत त्या कराव्या लागतील, सगळ्या समाजाला एकत्र घेऊन काम करावं लागेल। आणि या बूथ कमिट्या आणि सगळ्यांच्या माध्यमातून सामान्य माणूस हा केंद्रबिंदू मानून त्याच्या हिताची जपवणूक आपल्याला करावी लागेल। आणि या पद्धतीनं आपल्याला सर्वांना घेऊन काम करून जे आदरणीय पवार साहेबांची विचारधारा आहे, जे खऱ्या अर्थाने गावकुसाबाहेर राहणारा छोटा माणूस आहे त्याच्या हिताची जपवणूक तुम्ही आम्ही सगळेजण करूया, या पद्धतीचा मी विचार या निमित्ताने मांडतो। आणि एवढंच सांगेल की असं म्हणतात की साहेबांच्या दृष्टीनं मी सांगेल, साहेबांसाठी मी सांगेल की न थांबला सूर्य कधी न थांबली धारा, न थांबला सूर्य कधी न थांबली धारा। आणि या बेधुंद वादळाला कोठला किनारा, या बेधुंद वादळाला कोठला किनारा। या विचाराने आदरणीय पवार साहेब आपल्या सगळ्यांच्या भरोश्यावर निघालेले, त्यांना आशीर्वाद द्या, आपल्या सगळ्यांना आशीर्वाद द्या। आज मी मनापासून अभिनंदन करेल आमच्या तरुण सहकारी संदीप क्षीरसागरचं की ज्यांनी उत्कृष्ट नियोजन करून आपल्या सगळ्यांना या ठिकाणी एकत्रित केलं, त्याचं मनापासून अभिनंदन। आमच्या एवढ्या तरुण सहकाऱ्यांनी या ठिकाणी एवढं चांगली मेहनत घेऊन ह्या सगळा स्वाभिमानी मेळावा या ठिकाणी घडवून आणला, मला निश्चित प्रकारे खात्री आहे की महाराष्ट्रभरामधला जनसमुदाय हा याच पद्धतीनं साहेबांच्या पाठीमागं भक्कमपणे उभा राहील, महाविकास आघाडीच्या पाठीमागं भक्कमपणे उभा राहील असा आशावाद व्यक्त करतो। आणि माझे चार शब्द पुरे करतो, धन्यवाद, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्र। धन्यवाद साहेब। साहेबांचा स्वभाव गुण विशद करत असताना टीकाकारांना थांबवायचे नाही, प्रतिउत्तर द्यायचे नाही आणि स्पष्टीकरण तर नाहीच नाही, हा साहेबांचा एक स्वभाव राजेशभाईंनी तर विशद केलेला आहे। यानंतर ज्यांचे नाव घेतले की आठवतो आक्रमकपणा, संविधानाचा अभ्यासक, इतिहासाची तोडफोड करून महापुरुषाबद्दल द्वेष पसरवणाऱ्या शक्तीचा कर्दनकाळ, महाराष्ट्राचा एक सच्चा पुरोगामी चेहरा, आणि सर्वात महत्वाचे म्हणजे ज्याच्या प्रत्येक धमनीतून आणि रक्ताच्या थेंबातून एकच घटक आढळतो ज्याचं नाव आहे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब। नक्कीच जितेंद्र आव्हाड साहेबांना मी विनंती करतो की आपण या सभेला विशद कर सभेला संबोधित करावे। विचार मंचावर बसलेले महाराष्ट्राचे भाग्यविधाते, या देशाचे नेते माननीय पवारसाहेब, आम्हा सगळ्यांना छातीशी कवटाळून एकत्र घेऊन पुढे जाणारे, अवघड परिस्थितीत पुढे जाणारे जयंतराव पाटील साहेब, राजेशभैया टोपे, अनिल देशमुख, फौजिया खान पठाण, रोहित भैया दराडेतराई, खास त्यांचा उल्लेख मी करीन की अतिशय अवघड अशा रोगातनंही लढत त्या बाहेर आल्या आणि या सभेलाही उपस्थित राहिल्या। साहेब, मला एक जो बदल दिसतोय तो हा की मागे तुमच्या सगळे माजी आमदार बसलेत, होके पाटील, दरेकर, सगळे, आणि त्यांचे नातू पुढे उभे आहेत। तो ओके पाटलांचा नातू इथेच कुठेतरी असेल, तो मुंबईच्या कॉलेजमध्ये आहे, NM कॉलेजमध्ये। म्हणजे साहेब, ती पिढी तुमच्या बरोबर लढली आणि आता नातू तुमच्यासाठी लढायला तयार झालेली आहेत। सगळे नातू बाहेर आले, सगळे काळ्या डोक्याचे, म्हणजे काळ्या केसांचे। म्हणजे नेहमीचा जो नैसर्गिक नियम आहे की मुलगा सोडून गेला तरी नातू आजोबाला सोडत नसतो,
साहेब तिथे बसलेली सगळी नातव, मग ती होकेंची असो, दरेकरांची असो, सगळ्यांची असो, ती सगळी नातव तुम्हाला धरून चालणार आहेत आणि तुम्हाला पुढे करून हा बीड जिल्ह्याचं पूर्ण माहोल परत एकदा शरद पवार मय करणार, याच्यात माझ्या मनात कुठलीही शंका नाही। बीड हा भगवान बाबाचा जिल्हा, समतेचे पुजारी भगवान बाबा त्यांचा हा जिल्हा, बीड हा कैलासवासी गोपीनाथ राव मुंडेंचा जिल्हा। साहेब आपल्याला माहिती आहे माझा आणि गोपीनाथ रावांचा अतिशय अतिशय चांगले संबंध होते। मी विरोधी पक्षात असताना माझ्यावरती एक केस झाली आणि जेव्हा माझी पत्नी त्यांना भेटायला गेली तर त्यांनी विचारलं जितेंद्र का नाही आला, तर ती म्हणाली त्याला लाज भेटते साहेब, त्यांनी तुमच्या घरावर मोर्चा आणला होता। ते म्हणाले वेडा येतो, राजकारणात हे सगळं करायचं असते, पण त्याच्यावरी खोटी केस पडली आहे, त्याचं आयुष्य मी बर्बाद होऊ देणार नाही, त्याला घेऊन या, एक मिनिटात केस मागायला मागे घ्यायला लागतो। आणि साहेब याच गोपीनाथ मुंडेंनी माझ्यावरती स्वकीयांनी घातलेली केस 15 दिवसात झिरो करून फाईल फेकून दिली, असे गोपीनाथ मुंडे होते। त्याची आठवण काढल्याशिवाय मी आजचं भाषण सुरू करू शकत नाही। आणि म्हणून त्याचे नाटक असायचं, नाच करायचं नाही। आता तुम्ही नाच केलाय, आता तुम्ही नाच केला ना। अरे संदीप, आज तुझी आजी प्रेमाने वरनं बघत असेल की हा लढवय्या माझा नातू मैदानात उतरलाय। अरे खरंच सांगतो संदीप, तुझ्याकडे बघून मला ही अपेक्षा नव्हती, पण जेव्हा तुम्हाला खात्रीने सांगायचं साहेब येऊन बघा काय करतो ते बघा। संदीप ह्या वंजा भा भगवान बाबाचा पोरगा, हा वंजाऱ्याचा पूर, आज तुला शब्द देतो की बीडच्या लढाईत खांद्याला खांदा लावून मी बबन गीते शंकर भांगर आम्ही सगळे तुझ्या बरोबर आहोत, हा बीड जिल्हा आपण हलवून दाखवू, हा शब्द आज आपण साहेबांना देऊया। आज मी आदरणीय हरी नरकेंना इथे श्रद्धांजली अर्पण करतो। एक ओबीसीचा जाणता, एक ओबीसीचं विद्यापीठ आज आपल्यातनं गेलंय, ओबीसी समाजाचं मोठं नुकसान झालंय। हे सगळं वातावरण जे काही दिसतंय, गेल्या महिन्याभर ज्या काही बातम्या येत आहेत, मी प्रथमपासून सांगतोय की हे फक्त साहेबांना डिस्टर्ब करण्यासाठी आणि साहेबांची नॅशनल इमेज खराब करण्यासाठी केलं जात आहे। साहेब जे झालं ते बरंच झालं, कभी कभी एक सैलाब आता है, कभी कभी एक सैलाब आता है और सब कुछ बदल के चला जाता है। हा संदीप तरी या जिल्ह्याचा नेता कधी झाला असता? सैलाब आया, सब कुछ बदल के चला गया, संदीप नेता आगे बन के आ गया। आता संदीप जबाबदारी मोठी आहे, चांगल्या चांगल्यांना आपण छातीवर घेतलंय, आलं अंगावर तर घेतलं छातीवर, हा साहेबांचा नियमन आणि आपण साहेबांचे चेले आहोत, डरेंगे नाही लढेंगे। मी जे काय पोस्टर्स बॅनर्स बघतोय, हा सगळा धनशक्ती विरुद्ध जनशक्तीचा मेळावा आहे। काय बॅनर, काय त्याच्यावरची वाक्य, अरे आपण करतो काय आहोत हे तरी या कोत्या मनोवृत्तीच्या नेतृत्व पळकुट्या नेतृत्वाला कळलं पाहिजे। अरे पळकुट्या नाव तर लिहायचं होतं बॅनरवरती, अरे हिम्मत होती तर नाव द्यायचं होत, साहेबाचा फोटो वापरायचा आणि साहेबाच्याच नावाने दिशाभूल पण करायची। साहेब आमचा विठ्ठल, साहेबांचं आराध्य दैवत, साहेबांचं हे आणि साहेबांचं ते, आणि पोस्टरवर काय होतो साहेब तुम्हाला? हे अशी डबल भूमिका आता महाराष्ट्रात चालणार नाही। दुधाचं दूध पाण्याचं पाणी आपल्याला करावंच लागेल आणि ते आता जनता स्वीकारणार पण नाही। दिलं ना साहेबांनी, काय नाही दिलं, कायम एक वा एक प्रचार केला जातो। आज मी बिडबिडकरांसमोर खरं आणि खोटं बोलायला आलेलो आहे। आमच्याच पक्षातनं गेलेले एक ओबीसीचे नेते नेहमी सांगतात की शरद पवारांनी मुंडे साहेबांचं घर फोडलं,
मी माझ्या आईला स्मरून सांगतो, मी छोटा कार्यकर्ता होतो पण मी साहेबांच्या जवळ असायचो, जवळ म्हणजे आपली चमचेगिरी करायचो. साहेबांनी एक वर्ष पंडितांना मुंडे आणि धनंजय मुंडेला थांग पत्ता लागू दिला नाही, कारण का साहेबांच्या मनात त्यांना पक्षात घ्यायचं ह्याच्यावर ते ठाम नव्हते आणि त्यांना पक्षातच घ्यायचं नव्हतं. साहेब त्यांना नाही सांगत होते. मी खोटं बोलत नाही पण साहेबांनी गोपीनाथ मुंडेंनाही फोन केला होता की गोपीनाथराव घर फुटतंय सांभाळा. पण महत्व आणि महत्वाकांक्षा, ती राक्षसी महत्वाकांक्षा रोखू शकत नव्हते साहेब. आणि साहेबांचा नाईलाज झाला आणि त्यांनी साहेबांना त्यांना पक्षात प्रवेश द्यावा लागला. ह्यात साहेबांची चूक होती. आज ते ओबीसीचे नेते बाहेर येऊन सांगतात की साहेबांनी फोडलं. एक कुजबूज कॅम्पेन चालू आहे की ओबीसीच का, बीडमध्ये ओबीसी, इथे वयवल्यामध्ये ओबीसी. अरे घेणारा माणूस पण ओबीसी आणि मी पण बोलणारा पण ओबीसीचा ना. आणि ओबीसींना महाराष्ट्रात सर्वात जास्त जर कोणी दिला असेल तर मंडळ आयोग आणून शरद पवारांनीच दिलं. जरा मंडळ आयोगाचं गेलेलं आहे ओबीसीचं रिझर्वेशन, आता तुम्ही सत्तेत आहात तर आम्हाला परत आणून द्या. ओबीसीची जनगणना करायची आहे ती करून द्या. म्हणजे एकदा आपण खरेच त्याच्यासाठी गेला आहात हे जरा सुस्पष्ट होईल. आम्हाला कोणावरही टीका करायची नाही, जे गेले ते गेले. पण आज मी सांगतो, विचारधारा कधीही बदलत नसते आणि माझा ह्या गोष्टीवर ठाम विश्वास होता. आणि साहेबांच्या बाबत बोलत असताना हा पुरोगामी महाराष्ट्राचा आता एकमेव चेहरा आहे. पुरोगामी महाराष्ट्र त्यांच्या खांद्यावर आहे आणि हा पुरोगामी महाराष्ट्राचा चेहरा आपले विचार कधीच बदलणार नाही. सत्ता आली काय आणि गेली काय या माणसाला कधी फरकच पडलेला नाही. 80 ते 86 साहेब सत्तेत होते होते का? नंतर 95 ते 2014 साहेब सत्तेत होते. 2014 ते 2023 साहेब सत्तेत होते. सत्ता येते जाते पण विचारधारा बदलायची नसते, बाप बदलायचे नसतात. फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र जर टिकून ठेवायचा असेल तर आपल्याला ते विचार घेऊनच लढाई लढावी लागेल. हा साहेबांचा संदेश आहे आणि तो संदेश घेऊन आम्ही पुढे जाणार आहोत ह्या शब्द द्यायला तुम्हाला आम्ही इकडे आलोय. आज महाराष्ट्रातली आणि देशातली परिस्थिती काय? कोण तो भिडे काय म्हणतो? मला माहिती आहे की बीडमध्ये वारकरी संप्रदायाची लोक खूप आहेत. तो म्हणतो की माझा मनू, म्हणजे त्याचा बाप मनू, म्हणजे मनुस्मृतीचा मनू हा म्हणे त्याच्यापेक्षा तुकाराम आणि ज्ञानेश्वर हे छोटे आहेत. म्हणजे काय? तर ज्या तुकारामाने ज्या ज्ञानेश्वराने महाराष्ट्र विचारांनी घडवला तो विचार त्याला मान्य नाही. आणि भिडे हा त्यांचा गुरुजी आहे. गुरुजी एकीकडे मोदी म्हणतात घर घर तिरंगा आणि हा भिडे म्हणतो फाड दो तिरंगा. तर कोणाचं खरं मानायचं, गुरुजीचं का मोदींचं? म्हणजे इतकं उलटा सुलटा राजकीय वातावरण चालू आहे की तुम्हाला आम्हाला महाराष्ट्राच्या लोकांना जनतेला हे वातावरण ताब्यात घेऊन हे वातावरण बदलावं लागेल. त्याच्याशिवाय आपल्याला पर्याय उरलेला नाही. आज अकलियों तो के बारो में जब मैं बोलना चाहूंगा तो मुझे लगता है कि बहुत डर का माहौल है. जो कुछ हरियाणा में हुआ, एक बिट्टू बजरंगी आता है और हजारों के घर जला करके चला जाता है, क्या ये अच्छी बात है? एक कोई आता है हवलदार, पालघर में ट्रेन में आता है, चुन चुन के मुसलमानों को मारता है और 15 मिनट में पुलिस आके बोल देती है कि वो पागल है. 15 मिनट में आपको कैसा पता चला वो पागल है? और अगर वो पागल था तो उसके हाथ में बंदूक क्यों दी गई थी? और अब
पता चलता है कि 2017 में भी उसको नोटिस दी गई थी, क्योंकि 2017 में भी उसने ऐसा ही एक मुसलमान को डराया धमकाया था, वो था वो चेतन सिंह। कोई बात नहीं करता है, कोई किसी के मुंह से लफ्ज नहीं निकलता है, डरा के रख दिया है पूरे देश में मुसलमानों को। क्या रो रहा है मणिपुर में, हमारी दो बहनों को जो आदिवासी थी उनके ऊपर बलात्कार करके उनको नंगा रस्ते पे चलाया जाता, ये इंसानियत है? और हमारे पंत प्रधान उसके ऊपर बात भी नहीं करते क्या? अकलियतों को, क्या क्रिश्चियनों को, क्या बौद्ध धर्मियों को इस देश में रहने का अधिकार नहीं है? ये देश उनका नहीं है? जब हमने संविधान बनाया था तो हमने कहा था वी द पीपल ऑफ इंडिया, वी म्हणजे इथे बसलेले सगळे जण, हिंदू मुसलमान सीख ईसाई, आम्ही सगळ्यांसाठी संविधान बनवलं। पर मेरे भाइयों और बहनों, आज सबसे बड़ा अगर खतरा कहीं पे दिख रहा है तो संविधान को दिख रहा है। यह मैं क्यों बोल रहा हूं, सर्वोच्च न्यायालय ने पिछले कुछ दिनों में 3 निकाल दिए। एक दिल्ली का निकाल था कि दिल्ली को अधिकार दिए जाए, इस सरकार को वह निकाल पसंद नहीं आया, उन्होंने सर्वोच्च न्यायालय का निकाल लोकसभा में लेके गए और लोकसभा में सर्वोच्च न्यायालय का निकाल बदल दिया। पर मैं साहब को बता रहा हूं कि साहब सबसे दुख भरी बात यह है कि इलेक्शन कमीशन में 3 मेंबर बनाए थे सर्वोच्च न्यायालय ने, वो मेंबर थे चीफ जस्टिस ऑफ इंडिया, प्राइम मिनिस्टर ऑफ इंडिया और अपोजिशन पार्टी लीडर ऑफ इंडिया। उसमें से एक अभी बिल आया है, शायद आपको पता भी नहीं होगा कि उन्होंने चीफ जस्टिस ऑफ इंडिया को निकाल दिया है और वहां पे एक केंद्रीय मंत्री लाया गया है। यानी इलेक्शन कमीशन किसका कमीशन बन गया? बीजेपी इलेक्शन कमीशन। लोगों के लिए काम नहीं करेगा, वो पार्टी के लिए काम करेगा। सबसे बड़ा एक बॉम्ब गिरने वाला है। अभी तक पुलिस कस्टडी कितने दिन मिलती है मालूम है आपको? कोई है जानकारी रखने वाला? जरा जोर से बोलो, 14 दिन मिलती है ना। अब कानून आ रहा है, तुम्हारे के ऊपर केस रजिस्टर हो या न हो, तुमको पुलिस सिर्फ शक के दायरे में हो इसलिए 90 दिन जेल में रख सकता है। कितने दिन? पूरे विश्व में 48 घंटे के ऊपर किसी को जेल में नहीं रखा जाता है। भारत में कानून लाया जा रहा है, सीआरपीसी बदलने वाले हैं, आईपीसी बदलने वाले हैं कि किसी भी आदमी को उठाओ और 90 दिन जेल में रख दो। यहां पे बैठे सभी लोग और आप सभी लोग तैयारी रखो कि आपको 90 दिन जेल में बैठना है बिना वजह, सरकारी मेहमान बनके। ये जो ही अवस्था या देशामध्ये आली है ही हिटलर च्या फॅसिझम पेक्षा कमी नाही। आणि त्यामुळे ही लढाई जी आहे ही नैतिकतेविरुद्ध अनैतिकतेची आहे। कोटी कोटी रुपयाला आमदार विकत घेतले जात आहेत, कोटी कोटी रुपयाचे फंड वाटले जात आहेत, पण जनता फंड आणि पैशाच्या नादाला लागत नाही। या बीड जिल्ह्याचा एक अनुभव मी तुम्हाला सांगतो, या बीड जिल्ह्यात नेहमी साहेबांना 80 आणि 86 6-6 आमदार निवडून दिले, पण 80 आमदार 86 साहेबांबरोबर नव्हते आणि 86 नवीन आमदार साहेबांनी उभे केले आणि 6-6 आमदार बीडकरांनी साहेबांच्या पाठीमागे उभे केले। हा तो बीड जिल्हा आहे, हा विचारांनी मजबूत जिल्हा आहे। मोराळेताई बोलल्या ते खरं आहे, हा समाजवाद्यांचा जिल्हा आहे, हा कम्युनिस्टांचा जिल्हा आहे, हा विचारांनी मजबूत असलेला जिल्हा आहे आणि त्यामुळे धर्मनिरपेक्षतेचा धागा इथनं कोणीही तिवीन सोडवू शकत नाही। आणि म्हणून फार जास्त न बोलता मला फक्त काही प्रश्न या सरकारला विचारायचे आहेत की ओबीसीचं आरक्षण कोणी रोखलं? आम्ही किती खुश होतो, काय हो गीते साहेब,
आपल्या गावातले किती पोरं डेप्युटी कलेक्टर झाली, या बीडमधनं किती पोरं ए सी पी डी सी पी झाली, डी वाय एस पी झाली, माण खटावमधनं किती वंजारी पोरं झाली, आता का नाही होत? तुमचं माझं हक्काचं रिझर्वेशन काढून घेतलं, शूद्रांना आरक्षण मिळालं पाहिजे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं होतं. शूद्र म्हणजे कोण? तुम्ही आणि मी, तुम्ही आणि मी आणि मिस्टर क्षीरसागर, आपण सगळे शूद्र आहोत, ज्याला आता आपण ओबीसी म्हणतो. आजही उत्तर भारतामध्ये तुम्हाला आणि मला पिछडा म्हणतात आणि दलितांना अतिपिछडा म्हणतात. आपल्या पिछड्याला मागे टाकण्याचं काम या सरकारने केलेलं आहे, या सरकारला आपल्याला जाब विचारावा लागेल. आणि म्हणून मनोहर भिडेचा वापर करून दंगली पेटवणे, पूर्ण भारत अस्थिर करणे, हे सगळं डोळ्यासमोर ठेवून आपल्याला लढायचं आहे. आणि ही लढाई करत असताना आम्ही फक्त एवढीच अपेक्षा बाळगतो की तुम्ही सगळे बीडकर हे साहेबांच्या मागे उभे राहतील, जे पोस्टरवर आहे ना त्यांना हात उचलून उत्तर द्या की आम्ही बीडकर साहेबांबरोबर. प्रत्येकाने आपला हात उंच करा, प्रत्येकाने आपला हात उंच करा आणि त्या पोस्टरवाल्या पळकुट्याला समजू द्या की बीडकर कोणाबरोबर आहे, बीडकर कोणाबरोबर, बीडकर कोणाबरोबर. इथेच मी थांबतो, पण जाता जाता एवढंच सांगतो, काल साहेब हरियाणामध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटोला आग लावण्यात आलेली आहे. साहेब ये आग लगेगी तो दूर तक जाएगी. भारतामध्ये दलितांना, भारतामध्ये मुसलमानांना, भारतामध्ये अल्पसंख्याकांना, भारतामध्ये ट्रायबल्सला जो त्रास सुरू झालाय तो फक्त इंडिया रोखू शकतं. आणि तुमच्यावरती जो अटॅक होतोय तो फक्त तुम्ही इंडियाचे फेविकॉल आहात म्हणून होतोय याची जाणीव आम्हाला आहे. तुम्ही इंडियातनं बाहेर पडावं म्हणजे इंडिया खिळकी होईल अशी खात्री त्यांना पटली आहे. आणि आम्हाला खात्री आहे की इंडिया तुमच्या आधारावर, तुमच्या ताकदीवर 2024 भारताचं राजकारण पलटवून दाखवेल एवढीच आशा इच्छा अपेक्षा व्यक्त करतो. रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. धन्यवाद साहेब. बस्तिया किसने जला ये मायने नहीं रखता, पागल के हाथ में माचिस किसने दिया, दिस इज द क्वेश्चन. यानंतर आदरणीय अशोकरावजी पाटील साहेबांना मी विनंती करतो की आपण 2 मिनिटांमध्ये शुभेच्छा द्याव्यात. सर्वच वक्त्यांना माझी विनंती आहे की लोक सगळे उन्हामध्ये बसलेले आहेत, आपण थोडक्यात सर्वांनी त्या ठिकाणी यावर्त घ्यावं. आदरणीय साहेबांना ऐकायला सर्वजण आलेले आहेत. सर्व मान्यवर वक्त्यांना विनंती आहे की कृपया वेळ झालेला आहे, थोडक्यात आपलं मनोगत व्यक्त करावं, ही नम्र विनंती आहे. आपल्या सर्वांचे, देशाचे नेते आदरणीय पवारसाहेब, प्रदेश राष्ट्रवादीचे अध्यक्ष जयंतरावजी पाटील साहेब, आदरणीय सर्वच व्यासपीठ बंधू भगिनींनो, खरं म्हणजे आजचा दिवस हा साहेबांच्यावर प्रामाणिकपणे प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा. मी फक्त साहेबांच्या प्रेमापोटी, त्यांच्या आदरापोटी आणि त्यांनी जे माझ्या राजकीय जीवनामध्ये योगदान दिलं, माझ्यासाठी त्यांनी कष्टही घेतले होते, फक्त त्याची जाणीव ठेवून मी या व्यासपीठावर आलेलो आहे. बाकी राजकीय अजेंडा काही नाही. आणि साहेबांना सांगण्याची गरज नाही, पण ज्यावेळेस आजूबाजूचे विश्वास ठेवलेली माणसं पळापळी करतात त्यावेळेस करता माणूससुद्धा थोडासा विचार करतो की काय. पण साहेबांना एकच सांगतो की ज्या ज्या वेळेस तुम्ही नवीन पिढी या जिल्ह्यामध्ये उभा केली त्यावेळेस या जिल्ह्यांनी तुम्हाला साथ दिलेली आहे आणि या जिल्ह्यातली जनता ही अत्यंत स्वाभिमानी आहे,
आणि ती आपल्या मागे खंबीरपणानं उभी आहे। आज मी एक काँग्रेस पक्षाचा एक कार्यकर्ता आहे आणि या देशामध्ये जे काही राजकारण चाललंय त्या राजकारणाची संपूर्ण जडणघडण करून एनडीएचं एक सिम्बॉल उभा करण्यामध्ये तुमचं फार मोठं योगदान आहे। साहेब मराठवाडा इंडिया हो इंडियाच इंडियाच म्हटलं मी अच्छा इंडिया तर त्याच्यामध्ये आपली पूर्ण भूमिका आहे। साहेब आम्ही काय टी व्हीवर बघत होतो ज्यावेळेस महाराष्ट्रातली पळापळ झाली आपण दिल्लीला होतो त्यावेळेस राहुल गांधी आपल्याला भेटायला आले त्याच्यातनं एक सिग्नल गेला की पवार साहेब तुम्ही एकटे नाहीत तुमच्या मागे या देशातली सेक्युलर फोर्सेसची पूर्ण ताकद ही तुमच्या पाठीमागे आज उभा आहे। काँग्रेसकडे सुद्धा तारुण्य नेतृत्व आहे पण त्याला गरज ही तुमच्या अनुभवाची आणि तुमच्या नेतृत्व गुणाची आहे आणि आज बीड जिल्ह्यामध्ये आपण आलात फक्त आपलं स्वागत करावं आणि आपल्या समवेत या जिल्ह्यातली काँग्रेस पूर्ण ताकदीनं राहील एवढीच एक ग्वाही द्यावी म्हणून मी आज उभा आहे। आणि साहेब फार मोठी ताकद आहे बीड जिल्हा हा पण दुर्दैवानं काय झालं कोणतरी म्हणलं की आता पारखून घ्या आपल्या आजूबाजूच्या लोकांनी अशी मंडळी या जिल्ह्यावर ठोपली निवडून तुमच्यामुळे आली पण खाली कधीही तुमच्या विचाराची अंमलबजावणी झाली नाही। काँग्रेस राष्ट्रवादी आपण सगळे एक आहोत आपण एकत्र लढतो पण या जिल्ह्याचं व्यासपीठ जसं आज दिसतंय तसं यापूर्वी मला कधीच दिसलं नाही आम्हालाही कधी या वाटलं नाही कधी आम्हालाही बोलवलं नाही पण मला कौतुक करायचं आहे की संदीप सारखे हे जे सगळे कार्यकर्ते आहेत त्याला मी सुद्धा पहिला फोन केला संदीपला म्हणलं भूमिका खंबीर तू एकटा नाही तुझ्या मागे आम्ही सुद्धा आहे त्यांनी खंबीर भूमिका घेतली आणि साहेब आपण सगळे मिळून या जिल्हा आपल्या नेतृत्वाखाली परत आपण उभा करा आम्ही तुम्हाला साथ देऊ एवढंच या निमित्तानं मी सांगतो आणि मी राष्ट्रवादीचा आज एक उत्सव आहे आपण आल्यामुळं तो असाच पुढे चालू राहील आणि आपले जे कार्यकर्ते आहेत प्रेम करणारे आपल्या आपले जे लोक आहेत त्यांना परत एकदा व्यासपीठाचा वेळ मिळावा एवढंच बोलून मी माझे दोन शब्द संपवतो। जय जय महाराज। धन्यवाद साहेब। यानंतर प्रदेशाध्यक्ष आदरणीय जयंत पाटील साहेबांना मी विनंती करतो की आपण सभेला संबोधित करा। सॉरी आदरणीय अनिलजी देशमुख सरांना विनंती करतो की आपण सभेला संबोधित करा। अच्छा या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या या सभेला उपस्थित आपल्याचे सर्वांचे नेते देशाचे नेते आदरणीय शरद पवार साहेब त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्याचे अध्यक्ष जयंत पाटील सन्माननीय मंच आणि बीड जिल्ह्यातून आणि बाहेरून आलेले सर्व सन्माननीय मंडळी आणि उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो सर्वप्रथम या ठिकाणी मी संदीप याचं अतिशय मनपूर्वक अभिनंदन करतो की अतिशय यशस्वी असा कार्यक्रम संदीप आणि त्याच्या सर्व सहकाऱ्यांनी आयोजित केला आणि सर्वांनी आपल्या भाषणामध्ये ज्या पद्धतीची अपेक्षा पुढच्या येणाऱ्या 2024 निवडणुकीमध्ये केली की जसं काही वर्षापूर्वी ज्या पद्धतीनं सर्वच्या सर्व आमदार आदरणीय शरद पवार साहेबांच्या विचाराचे या जिल्ह्यात निवडून आले होते त्याच पद्धतीचे सर्व आमदार 2024 या जिल्ह्यात निवडून येतील अशा पद्धतीची ताकद या जिल्ह्यामध्ये आहे आणि त्या पद्धतीचं चित्र या जिल्ह्यामध्ये असं या पद्धतीने दिसतं।
बीड मध्ये आल्यानंतर प्रामुख्याने मोठे मोठे होर्डिंग दिसले, अनेक होर्डिंग होते की ज्याच्यावर लिहिलं होतं की गामाच्या माणसाला आशीर्वाद द्या, आणि जे लोक आशीर्वाद मागू लागले कामाच्या माणसाला म्हणजे साहेबांना, तेच लोक साहेबांना घरी बसण्यासाठी कटकारस्थान रचत होते हे सुद्धा आपल्या सर्वांना कल्पना आहे। अरे ज्यांना तुम्ही आशीर्वाद मागता त्यांनाच घरी बसवायच्या गोष्टी आपण करत होता। हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना आदरणीय शरद पवार साहेबांनी केली, राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार साहेब आहेत, पण राष्ट्रीय अध्यक्षाच्या पदावरून सुद्धा काढण्याची हिम्मत या लोकांनी केली ही सुद्धा गोष्ट आपण सर्वांनी विसरून चालणार नाही। आणि ज्याला तुम्ही घरी बसवायच्या गोष्टी करता त्यांना आशीर्वाद मागता अशा पद्धतीचं या जिल्ह्यामध्ये चित्र आहे, अशा पद्धतीचे होर्डिंग या ठिकाणी दिसलेत। पण एक गोष्ट आपण सर्वांनी लक्षात ठेवा, 1.5 वर्षापासून महाराष्ट्रामध्ये काय घडते आपण पहा, 1.5 वर्षापासून भारतीय जनता पार्टीच्या लक्षात आलं की भारतीय जनता पार्टीच्या स्वतःच्या ताकदीवर महाराष्ट्राची सत्ता महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता महाराष्ट्रामध्ये येऊ शकत नाही, मोठ्या प्रमाणात खासदार निवडू शकत नाही, अशा प्रकारचं भारतीय जनता पार्टीच्या लक्षामध्ये 1.5 वर्षामध्ये पहिले आल्यानंतर त्यांनी पहिला प्रयोग केला शिवसेनेवर, 50 खोके एकदम ओके अशा पद्धतीचा प्रयोग झाला। एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली काही आमदार गेले, पण काही आमदार गेल्यानंतर भारतीय जनता पार्टीच्या लक्षात आलं की मोठ्या संख्येनं 35-40 आमदार जरी आपण आपल्याकडे घेऊन आलो तरी पण ज्या पद्धतीचा फायदा व्हायला पाहिजे फायदा तर सोडाच, पण मोठ्या प्रमाणात नुकसान झालं हे भारतीय जनता पार्टीच्या लक्षात आलं। त्यानंतर त्यांनी दुसरा प्रयोग केला, दुसरा प्रयोग केला राष्ट्रवादीवर, त्यावेळेस 50 खोके एकदम ओके होतं। आता यावेळेस काय झालं आपल्या सर्वांना माहीत आहे, यावेळेस राष्ट्रवादीचे मोठे मोठे नेते तिकडे गेलेत, पण हे जरी नेते गेले असेल तर महाराष्ट्रामध्ये चित्र काय आहे हे सर्वांना लक्षात आहे। आज बीड जिल्ह्यामध्ये आपण जे चित्र पाहिलं, मोठ्या संख्येनं साहेबांबरोबर काम करण्यासाठी युवक मंडळी महिला उत्सुक आहेत, आज ज्या पद्धतीचा उत्साह बीड जिल्ह्यामध्ये आहे तसा उत्साह प्रत्येक जिल्ह्यामध्ये आहे, फक्त वाट पाहत आहेत की साहेब केव्हा आमच्या जिल्ह्याच्या दौऱ्यावर येतात। त्याच्यामुळे अशा प्रकारची संपूर्ण ही परिस्थिती आहे, आणि या संपूर्ण 1.5 वर्षाच्या फोडाफोडीचं राजकारण महाराष्ट्रातील जनता 1.5 वर्षामध्ये फक्त फोडाफोडीचं राजकारण पाहत आहे। या फोडाफोडीच्या राजकारणाला महाराष्ट्राची जनता वैतागली आहे, फक्त हा पक्ष फोड तो पक्ष फोड, पण इतक्या मोठ्या प्रमाणात महाराष्ट्राच्या समोर समस्या असताना सुद्धा महागाईची समस्या आहे, बेरोजगारीची समस्या आहे। आपण पाहिलं की मधल्या काळामध्ये मोठे मोठे उद्योग महाराष्ट्रामध्ये येणार होते, वेदांत फॉस्कॉन असो, टाटाचा एअरबस प्रकल्प असो, फ्रान्सचा सॅप्रॉन असो, बल ड्रग प्रकल्प असो, अशा प्रकारचे मोठे मोठे प्रकल्प जे महाराष्ट्रात येणार होते ज्याच्यामुळे लाखोच्या संख्येनं तरुणांच्या हाताला काम मिळालं असतं, हे सगळे प्रकल्प बाहेर गेले, अनेक प्रकल्प गुजरातमध्ये गेले, याचा सुद्धा विचार करण्याची त्यांनी तण आपल्याला ती आवश्यकता आहे। आज आपल्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात आपण कापसाचं पीक घेतो, मागच्या वर्षी कापसाला काय भाव होता माहिती आहे, 12-12.5 हजारपर्यंत कापसाला भाव मिळाला होता, यावर्षी कापसाला काय भाव मिळाला, ओ कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च सुद्धा निघाला नाही, अशा प्रकारची परिस्थिती आहे। या सरकारनं मोठ्या प्रमाणात कापसाची आयात भारतात केली, आयात केल्यामुळे कापसाचे भाव पडले, या सरकारनं ज्या पद्धतीनं भारतातला कापूस महाराष्ट्रातला कापूस परदेशात पाठवायला पाहिजे होता तो परदेशात पाठवला नाही, त्याच्यामुळे सुद्धा कापसाचे भाव पडले। आता दीड महिन्यापूर्वी केंद्र शासनानं आधारभूत किमती जाहीर केल्या, कापसाची आधारभूत किंमत किती आहे, कापसाची आधारभूत किंमत केंद्र शासनाने जी जाहीर केली ती 6,620 रुपये। आता मला एक सांगा, 6,620 रुपयामध्ये तुमचा उत्पादन खर्च निघतो का, याचा सुद्धा विचार शेतकऱ्यांनी करायला पाहिजे। हे सरकार शेतकऱ्यांच्या फायद्याचं नाही, हे शेतकऱ्यांचं नुकसान करणारं सरकार आहे, याची सुद्धा प्रामुख्याने ही गोष्ट आपण सुद्धा लक्षात ठेवण्याची आवश्यकता आहे। या सरकारच्या माध्यमातून मोठ्या मोठ्या महिला सक्षमीकरणाच्या बाबतीत जाहिराती दिल्या जातात, मी आपल्याला सांगतो या
पांच महीन्या महाराष्ट्र मध्ये तुम्हाला मोठा आश्चर्य वाटेल, जानेवारी पासून तो मे महिन्यामध्ये पांच महिन्यामध्ये महाराष्ट्र मध्ये जवळजवळ 19,553 मुली आणि महिला बेपत्ता झाल्या, विश्वास ठेवाल तुम्ही, हा शासकीय आकडेवारी आहे। अशा प्रकारची संपूर्ण सर्व बंधू आणि भगिनी परिस्थिती आहे। त्याचबरोबर या ठिकाणी संवैधानिक संस्था ज्या आहेत त्या ईडी असो सीबीआय असो याचा सुद्धा ज्या पद्धतीने दुरुपयोग करणे चालू आहे, ज्या पद्धतीने राजकीय पक्ष कशा पद्धतीने या ईडी आणि सीबीआयच्या बाबतीत अडचणी देतील, याचा वापर करून अडचणी देतील, जो सरकारच्या विरुद्ध बोलतो त्या विरोधकाचा आवाज कशा पद्धतीने दाबता येईल, या पद्धतीचा सुद्धा प्रयत्न या सरकारच्या माध्यमातून चालू आहे, आपल्या सर्वांना कल्पना आहे। मी महाराष्ट्राचा गृहमंत्री होतो, मला खोट्या प्रकरणामध्ये फसवण्यात आलं, मला खोट्या प्रकरणामध्ये फसवून त्यानंतर तो केस गेली कोर्टात, कोर्टामध्ये केस गेली माझ्यावर, ज्या परमवीर सिंगने 100 कोटीचा आरोप केला होता, मुंबईचे आयुक्त परमवीर सिंग यांनी माझ्यावर जो 100 कोटीचा आयुक्त केला होता त्यांनीच कोर्टामध्ये सांगितलं, जस्टिस चांदीवालच्या कोर्टामध्ये त्यांनी ऍफिडेविट दिला आणि परमवीरनी ऍफिडेविटने सांगितलं की अनिल देशमुखांवर जी मी आरोप केले त्याचे कोणतेही पुरावे माझ्याकडे नाही आणि अनिल देशमुखांवर जे मी आरोप केले ते ऐक्यू माहितीच्या आधारावर हिअर सेवर म्हणजे इकडून तिकडून ऐकलं मी आरोप केले अशा पद्धतीने त्यांनी कोर्टामध्ये सांगितलं। हायकोर्टाने सुद्धा त्या पद्धतीचा निर्णय दिला आणि त्याच्यामुळे मी 14 महिन्यांतर बाहेर पडलो। आपको बताना चाहता हूं 14 महीने में आर्थर रोड जेल में था, एक गलत केस में गलत इल्जाम लगा के मुझे फंसाया गया था, मुझे बोला गया था कि समझौता करो, मुझे बोला गया था समझौता करो, मैंने समझौता करने से इनकार कर दिया, उसके दूसरे दिन मुझे जेल में डाला दिया। 14 महीने अनिल देशमुख जेल में था, लेकिन अभी आदरणीय शरद पवार साहब के आशीर्वाद से मैं बाहर आया हूं। 14 महीने जेल का भत्ता खा के बाहर आया अनिल देशमुख, जेल का भत्ता समझते क्या, 14 महीने जेल का भत्ता खा के अनिल देशमुख बाहर आए। साहब के आशीर्वाद से आपको बताना चाहता हूं कि कोई माइकलाल अभी अनिल देशमुख को मैदान में आने से रोक नहीं सकता, ये यहां पे बताना चाहता हूं। ज्या पद्धतीने या अडचणीच्या काळामध्ये मला साहेबांनी आणि आमच्या सर्व सहकाऱ्यांनी ज्या पद्धतीने सहकार्य केलं त्याच्यामुळेच आम्ही संपूर्ण परिवार त्यांनी उभं इथे राहू शकलो। मन आचार्य प्रसंगी मैं आपको यही बताना चाहता हूं कि 2024 का जो चुनाव है वो चुनाव कांग्रेस राष्ट्रवादी और शिवसेना जो महाविकास आघाड़ी है उसके जरिए से जब 2024 में होगा तो 100% महाराष्ट्र में महाविकास आघाड़ी की सत्ता आने वाली है और उसके लिए आप सपने को सभी लोगों को एकजुट में एक दूसरे को सहकार्य करते हुए काम करना पड़ेगा। काँग्रेस असो राष्ट्रवादी असो शिवसेना असो या सर्वांनी एकत्र येऊन जर काम आपण केलं तर 100% शासन हे महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादीचं आणि काँग्रेस आणि शिवसेनेचं येईल आणि त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात खासदारसुद्धा राष्ट्रवादी शिवसेना आणि काँग्रेस येईल अशा प्रकारची परिस्थिती आहे। आणि एक प्रकारचं आदरणीय शरद पवार साहेबच्या बाबतीत एक अतिशय मोठी सहानुभूती आहे, उद्धवजी ठाकरे यांच्या बाबतीत सहानुभूती आहे, राहुलजी गांधी यांच्या बाबतीत सहानुभूती आहे आणि जेव्हा हे तिन्ही लोक तिन्ही नेते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्राच्या बाहेर जेव्हा फिरतील तर मोठ्या प्रमाणात आपल्या या तिन्ही पक्षाला चांगल्या पद्धतीनं आणि इंडियाला त्याबद्दल यश आल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचं चित्र पुढील काळामध्ये आहे। त्याच्यामुळे आपण सर्वांनी मोठी ताकद साहेबांच्या पाठीशी अजून मोठ्या भक्कमपणे उभी करावी अशी आपल्या सर्वांना विनंती करतो, आपल्या सर्वांचा आभार मानतो आणि माझे 2 शब्द सांगतो धन्यवाद। धन्यवाद साहेब। यानंतर ज्यांची आपण आतुरतेने वाट पाहत आहोत ते आपले प्रदेशाचे अध्यक्ष आदरणीय जयंतजी पाटील साहेब बोलणार आहे आणि त्यानंतर गेल्या 5 तासापासून आपण ज्यांची वाट पाहत आहोत ते श्रद्धेय साहेब आदरणीय जयंत पाटील साहेबांना मी विनंती करतो की आपल्याला संबोधित करावं। माझ्या ऐवजी रोहित दादांना भाषण करायची मी विनंती करतो। मी इथं काय बोलणार नाही,
फक्त एकदा आपल्या सर्वांना पवार साहेबांना आश्वासित करायचे की पवार साहेब ज्या विचारासाठी लढतायत, आपल्या महाराष्ट्र धर्माचा विचार, शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार, महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी, खरं तर युवा वर्गांना मला आव्हान करायचं आहे की आपण 20, 22, 18, 29 अशा वयाचे सर्वजण आहोत, आदरणीय पवारसाहेब या वयामध्ये सुद्धा तुमच्या आमच्या सर्वांसाठी या महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी लढत आहेत. एका बाजूला सत्ता आहे आणि एका बाजूला विचार आहे. आम्ही सर्वजण विचाराबरोबर राहिलेलो आहे. आम्हा सर्वांना माहिती आहे की संघर्ष हा आम्हा सर्वांना करावा लागणार आहे आणि आपण मोठ्या बलाढ्य शक्तीच्या विरोधात म्हणजे भाजपच्या विरोधात लढत आहोत. उद्या जाऊन कदाचित आमच्यावर कारवाई पण केली जाईल, पण विचारासाठी आम्ही कुठेही कोणालाही घाबरणार नाही असा शब्द या ठिकाणी आम्ही सर्वजण जोड देतो. आणि लहानपणीपासून एकच गोष्ट आपण सर्वांनी ऐकली आहे, समजली आहे, जपली आहे, ती म्हणजे महाराष्ट्रातला सह्याद्री दिल्ली समोर कधीही झुकत नाही. त्यामुळे फक्त एकच या ठिकाणी विनंती करतो, पुढची लढाई मोठी आहे, पुढे पैसा आहे, घमंड आहे, पण आपल्याकडे लोकशक्ती आहे. पवार साहेब तुमच्या सर्वांसाठी या महाराष्ट्रामध्ये तालुक्यामध्ये जात आहेत. आपल्याला पवार साहेबांबरोबर राहायचं. येत्या काळामध्ये लोकांच्या विचाराचं सरकार या महाराष्ट्रामध्ये आणायचं म्हणजे आणायचंच आहे. एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. आमच्या सगळ्यात तरुणांच्या वतीनं कुणीतरी बोलणं आवश्यक होतं. आपल्या सर्वांचे दैवस्थान आदरणीय पवारसाहेब, अनिल बाबू, जितेंद्र आबाडजी, राजेश भैया टोपे, जयसिंगराव काका, फौजियाताई खान, अशोकराव पाटील, काँग्रेस पक्षाचे नेते, आमदार आपला माणूस सुनील भुसारा, रोहित पवार, संदीप क्षीरसागर, माणिकराव शिंदे, साहेबराव दरेकर, भाई गंगा, भीषण थावरे, राधाबाव होके पाटील, उषाताई दराडे, सय्यद सलीम, ज्यांचा आज आपल्या सर्वांच्या साक्षीनं प्रवेश या ठिकाणी झाला, ते परळीचे बबनराव गीते, शिवराज बांगर, माजलगावचे नगराध्यक्ष मंजूरभाई शेख, पृथ्वीराज साठे, मेहबूब शेख, सुनील गवाने, सक्षना सलगर, रविकांत वरपे, बापूसाहेब डोके, महेश तपासे, राम खाडे, बाबू जोगदंड, भावनाताई घाणेकर, आशाताई भिसे, सुधामती गुट्टे, नरेंद्र काळे, श्रीराम मुंडे. आपण आणखीन एक महत्त्वाचा जो प्रवेश केला त्या आमच्या अनेक वर्षाच्या सहकारी भगिनी सुशीलाताई मोराळे, बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर येथील उपस्थित असणारे सर्व पदाधिकारी आणि फार मोठ्या संख्येनं 12 वाजल्यापासून या ठिकाणी पवारसाहेबांचं मार्गदर्शन ऐकण्यासाठी थांबलेले आपण सर्व मान्यवर बीडचे नागरिक बंधू आणि भगिनींनो, पहिल्यांदा मी संदीप क्षीरसागरांचं अभिनंदन करेन की पवारसाहेबांच्या या स्वाभिमान सभेची अतिशय उत्तम तुम्हा सर्वांची काळजी घेऊन मंडप उभा करून तुम्हा सर्वांना या ठिकाणी निमंत्रित करण्याची भूमिका त्यांनी स्वीकारली. आणि संदीप क्षीरसागरांनी हो म्हटल्यावर परत मागं वळून बघितलं नाही. आजपर्यंत कधीही राष्ट्रवादीच्या कार्यालयात मुंबईला फोन केला नाही. स्वतःच्या ताकदीवर ही सभा आणि हा मंडप आणि ही सगळी व्यवस्था त्यांनी उभी केली. त्यांचं आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं, मेहबूब शेख आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं मी पहिल्यांदा अभिनंदन करेन. आपल्या सभेला मित्रांनो
नाव आहे स्वाभिमान सभा, लढा विचारांचा महाराष्ट्राच्या हिताचा। स्वाभिमानाची सुरुवात सगळ्या भारतामध्ये जेव्हा दिल्ली स्वरांचं राज्य या देशभर होतं त्यावेळी स्वाभिमान नावाची चीज सगळ्यांनीच गहाण ठेवलेली होती। या भारतवर्षात पहिल्यांदा स्वाभिमान जर कोणी या देशातल्या जनतेच्या मनात रोमा रोमा तुबा केला असेल तो तुमच्या आमच्या भारताच्या दैवस्थान छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केला। आपलं राज्य असलं पाहिजे, आपल्या विचाराचं राज्य असलं पाहिजे ही भूमिका त्यांनी स्वीकारली आणि स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज म्हणून आज त्यांचं आजही आपण स्मरण करतो आणि त्यानंतर त्यांचे चिरंजीव स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज या दोन महापुरुषांनी महाराष्ट्रालाच नाही तर जगाला दाखवून दिलं स्वाभिमान म्हणजे काय असतो। तह झाला, फितुरी झाली, मोठी आक्रमण महाराष्ट्रावर झाली पण छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं स्वप्न शेवटपर्यंत मिटून दिलं नाही। हे माझं स्वप्न स्वराज्याचं कायम तेवत राहिलं पाहिजे या भूमिकेतनच आपले छत्रपती शिवाजी महाराज आयुष्यभर जगले। आपल्या वडिलांनी जे स्वराज्य निर्माण केलं रक्ताचं पाणी करून त्यांनी हे स्वराज्य निर्माण केलं। भारतामध्ये स्वतःचं रयतेचं राज्य निर्माण करण्याचं स्फुल्लिंग ज्यांनी निर्माण केलं त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या चिरंजीवाने छत्रपती संभाजी महाराजांनी रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत स्वराज्याच्या रक्षणासाठी बलिदान दिलं आणि हे आमच्या महाराष्ट्राने देशाला दाखवून दिलं आणि म्हणून आज पुन्हा एकदा या स्वाभिमान नावाच्या सभेनं आज पवारसाहेब तुमच्या सर्वांच्या समोर आलेले आहेत। गोष्ट आपल्या स्वाभिमानावर आहे। खरं म्हणजे महाराष्ट्रामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असोत, प्रबोधनकार ठाकरे असोत, कॉम्रेड डांगे असोत, आचार्य आत्रे असोत, यशवंतराव चव्हाण साहेब असोत, बाळासाहेब ठाकरे असोत, मृणाल गोरे असोत, विलासराव देशमुख असोत, गोपीनाथराव मुंडे असोत, अशा अनेक दिग्गज नेत्यांची परंपरा महाराष्ट्राला आज आहे। शाहू फुले आंबेडकरांचं तर नाव आपण कायम घेतो पण या सगळ्यांनी महाराष्ट्रामध्ये रयतेवर आणि महाराष्ट्रातल्या जनतेवर सुडाचं राजकारण करण्याची पाळी कधी येऊन दिली नाही। या सगळ्यांनी सुडाचं राजकारण नाही तर प्रेमाचं राजकारण महाराष्ट्रात केलं आणि म्हणून सगळेजण आजही या सगळ्या व्यक्तिमत्वांना पुजतात हे मित्रांनो आपल्याला विसरता येणार नाही। सत्तेसाठी काही पण ही भूमिका महाराष्ट्रात एकदा नाही दोनदा आपल्याला दिसली। विचारांची फारकत लोक घ्यायला लागलेली आहेत आणि सत्तेसाठी आपण काहीही करायला पाहिजे असा नवा आदर्श काही लोक निर्माण करायला लागलेली आहेत। नवाबाईंच्या बाबतीत झालं, नवाबाई मलिक आत्ता तुरुंगातून सुटून आले। आम्ही सांगितलं आम्हाला राजकारणामुळे आमच्या त्यांना अडचणीत आणायची आमची इच्छा नाहीये। त्यांना 2 महिन्यासाठी आरोग्याच्या कारणानं बेल मिळाला, त्यांनी त्या ठिकाणी विश्रांती घ्यावी, त्यांच्यावर योग्य ते आरोग्याचे उपचार व्हावे। आपल्या सर्वांच्या समोर दुसरं उदाहरण अनिल देशमुखांचं आहे। अनिल देशमुखांनी तर आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे। 14 महिने अनिल देशमुखांनी तुरुंगवास सोसला, मला त्यांचं कौतुक आहे की आजही तुरुंगवास सोसला असला, पुढे अनेक आव्हानं उभी राहिलेली असली तरी ते समर्थपणाने विदर्भाचे एक महत्वाचे नेते पवार साहेबांच्या मागे ठामपणाने उभे आहेत। अनिल बाबू तुमचं अभिनंदन करावं तेवढं थोडं आहे। ही प्रेरणा तुम्ही महाराष्ट्रातल्या तरुणांना एक नवा आदर्श घालून दिलेली आहे हे मला आपल्याला या ठिकाणी नमूद करणं आवश्यक आहे। देशात काय चाललंय, मी पहिल्यांदा या ठिकाणी पवार साहेबांचं पोस्टर सकाळी आल्यापासून बघतोय। पवार साहेबांचं पोस्टर, पवार साहेब आपली पोस्टर या शहरात फार लागलेली आहेत। मी त्या सगळ्यांचे आभार मानतो ज्यांनी पवार साहेबांचं पोस्टर लावलं
कारण पवार साहेब येणार आहेत हे जास्त प्रचार करून त्यांनी महाराष्ट्रातल्या आणि बीडच्या जिल्ह्याला सांगितलं, आमचं निम्म काम झालं असं आम्ही समजतो. पण आशीर्वादाची गरज पवार साहेबांची आहे हे ऐकून आम्हाला मनापासून समाधान झालं. आज या देशामध्ये काय परिस्थिती आहे, या देशामधली परिस्थिती आपण कधी थोडीशी निरखून बघितली आहे का? काल परवा आपल्या देशामध्ये सीएजीचा रिपोर्ट आला, 7 मोठे घोटाळे सीएजीने पुढे काढले. उत्तर प्रदेशमध्ये द्वारका एक्सप्रेसवे म्हणून एक रस्ता केलेला आहे, त्याची प्रकल्प खर्च 14 पटीनं वाढवली. सीएजी विचारते असं कसं झालं, एखाद्या प्रकल्पाचा प्रकल्प खर्च ठरल्यावर 14 पट एखाद्याची किंमत वाढत असेल तर लोकांच्या मनात शंका येईल, ती सीएजीच्या मनात आली, कॅगच्या मनात आली. आयुष्यमान भारत योजना आहे, 18 ते 21 साली 3.5 वर्षात 7.5 लाख लाभार्थींना एकाच फोन नंबरवर लिंक करण्याची व्यवस्था झाली. 7.5 लाख लोक एकाच फोनवरून लिंक करण्यात आली. 1.24 कोटी लोकांनी रजिस्टर केले पण मोबाईल वापरले फक्त 1,84,000 फोन त्याच्यावरून रजिस्टर केले. 43,000 कुटुंब अशी आहेत ज्या कुटुंबातली संख्या जरा अवास्तव आहे असं सीएजी म्हणते. कुटुंबातली संख्या काही कुटुंबात 11 जण आहेत तर जास्तीत जास्त एका कुटुंबात 201 लोक आहेत अशा नोंदी करण्याचं काम करण्यात आलेलं आहे. मी आपल्याला हे सांगायला आवश्यक आहे की जी मध्य प्रदेशमध्ये लोक मरण पावली त्या मरण पावलेल्या लोकांच्या नावावर जवळपास 1.25 कोटी रुपये उचलण्यात आले. जवळपास 8,000 व्यक्तींना एकाच वेळी वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आल्याचं दाखवलंय. म्हणजे आमचा मेहबूब शेख बीड मधल्या एकाच वेळी 10 हॉस्पिटलमध्ये मेहबूबचं नाव नोंद करण्यात आलेलं आहे एकाच वेळी. आणि त्यामुळं या ठिकाणी मैताच्या ताळूवरचं लोणी कोण खातंय याचा प्रश्न आता तुम्ही लोकांना विचारला पाहिजे. आपण टोल भरतो, सीएजीने फक्त देशातल्या 5 टोलचा अभ्यास केला, 5 टोलचा अभ्यास केल्यावर ऑडिट केलं तर 5 टोलवर 132 कोटी रुपये चुकीच्या पद्धतीने घेतले असं सीएजी म्हणते. रेकॉर्डला 132 आहेत, प्रत्यक्षात किती घेतले तुम्हाला मला काय माहिती. भारतमाला प्रोजेक्ट आहे, 15 कोटी रुपयाचं बजेट होतं अप्रूव्ह, 32-33 कोटी रुपये किलोमीटरला खर्च झाला एका किलोमीटरला. अप्रुव्हल 12-15 कोटीचं पण प्रोजेक्टची कॉस्ट 32 कोटीवर गेली. ग्राम विकास मंत्रालयामध्ये 5 19 राज्यामध्ये आपण नाही का ते वृद्ध दिव्यांग विधवा महिलांचे पेन्शन मिळतात ते पैसे भारतातल्या 19 राज्यात जिल्ह्या जाहिराती करण्यासाठी वापरले आणि जवळपास 57 कोटी रुपये 6 राज्यात होर्डिंग आणि बॅनरसाठी खर्च केले. त्या गरिबांचे पैसे यांनी जाहिरातीसाठी वापरले, यांचे फोटो वापरले 6 राज्यात आणि गरिबांचे दिव्यांग विधवा महिलांचे पेन्शन दिले. मी नाही म्हणत, कॅगचा रिपोर्ट म्हणतोय. आणि म्हणून ज्यांची सुरुवात भ्रष्टाचाराला आळा घालण्याच्या भूमिकेपासून होती त्यांची शेवट या 10 वर्षाचा कालखंड कसा पूर्ण होतोय हे तुम्ही सगळ्यांनी बारकाईनं बघितलं पाहिजे. भारत विविधतेने नटलेला आहे. मणिपूरला काय चाललंय, गेले 3-4 महिने मणिपूर धगधगतंय. आया बहिणींची आबरू रस्त्यावर घेतली जाते. 15-15, 50-50, 60-60 माणसं 2-2 महिलांना घेऊन नको त्या गोष्टी करण्याचं चाळे करताना व्हिडिओवर आपण बघितलेले आहेत. या देशामध्ये मणिपूर असेल, गुजरात असेल, दिल्ली असेल, कन्याकुमारी असेल, या भागात प्रत्येक ठिकाणी आमच्या भगिनी जर सुरक्षित नसतील तर आम्ही कुणाकडे बघायचं आणि कुणाला प्रश्न विचारायचा.
जे मणिपूर मध्ये व्हायला लागलं, भारतीय संस्कृतीचे धिंडवडे काढण्याचं काम झालं, त्यानं भारतीयाची मान शरमेनं खाली गेलेली आहे। आज या देशामध्ये एका राज्यात असं होतंय म्हटल्यावर जगाच्या पाठीवरची माणसं भारताला आफ्रिकेकडे बघतात तसे बघतील का काय, याची चिंता खरं म्हणजे राज्यकर्त्यांनी केली पाहिजे। तिथल्या मुख्यमंत्र्याचा आतापर्यंत राजीनामा घ्यायला पाहिजे होता, ते सरकार बरखास्त करायला पाहिजे होतं। तिथे आर्मी गेली असती तर 2 दिवसात सगळं थांबलं असतं, पण डबल इंजिनचं सरकार आहे, दिल्लीला सरकार आणि आमच्या राज्यात सरकार, म्हणजे डबल इंजिनचं सरकार आहे। त्या मणिपूरमध्ये डबल इंजिनचं सरकार आहे, पण मित्रांनो तिथल्या आया बहिणी आज स्वस्त नाहीत, सुरक्षित नाहीत। हरियाणामध्ये देखील वेगळं काही चाललेलं नाही, हरियाणामध्ये देखील डबल इंजिनचं सरकार आहे, पण जातीय दंगली त्या ठिकाणी देखील उफाळून यायला लागलेले आहेत। आज आमचे जितेंद्र आव्हाड आहेत, त्यांच्या गावामध्ये त्यांच्या मतदारसंघामध्ये बजरंग दलांची मुलं 4 मोर्चे काढून गेले, ढोल ताशे घेऊन 4 मशिदींच्या समोर ते वाजवण्याचं काम झालं। पोलिसांनी त्यांना परवानगी दिली नाही, काय नाही काय नाही, कोणी कुणाला विचारत नाही, पण कोणत्याही परिस्थितीत जातीय तणाव निर्माण झाला पाहिजे ही भूमिका डबल इंजिनच्या राज्यात जास्त व्हायला लागली आहे, याची नोंद आपण सगळ्यांनी घेणं गरजेचं आहे असं मला वाटतं। खरं म्हणजे आपण महाराष्ट्रामध्ये अहमदनगर झालं, औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर झालं, कोल्हापूर झालं, अमरावती झालं, या ठिकाणी हे सगळे प्रयोग करून झालेले आहेत, आणि हळूहळू जशी जशी यांच्या पायाखालची वाळू घसरायला लागेल तशी अशा पद्धतीनं वागणं आणि या महाराष्ट्रामध्ये जातीय तणाव निर्माण करण्याचं काम भविष्य काळात होऊ शकेल, आणि म्हणून आपण सगळ्यांनी सतर्क राहिलं पाहिजे। मी काय शेर शायरीतला माणूस नाही, पण एक चांगला शेर माझ्याकडे आलाय, नफरतों का असर देखो, नफरतों का असर देखो, जानवरों का बंटवारा हो गया, गाय हिंदू और बकरा मुसलमान हो गया, ये पेड़ ये पत्ते ये शाखे भी परेशान हो जाए, ये पेड़ ये पत्ते ये शाखे भी परेशान हो जाए, अगर परिंदे भी हिंदू और मुसलमान हो जाए। आज स्वभावाच्या विरोधी काही केलं की साहेब अशी रिएक्शन देतात। आपल्या महाराष्ट्राची जर परिस्थिती आपण थोडीशी बारकाईने बघितली तर आज सत्ताधारी पक्षाचे आमदार महाराष्ट्रामध्ये हिंदू अस्मिता म्हणून रॅली काढायला लागले। ते म्हणायला लागले की हिंदू खतरे में आहे, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणतात हे हिंदुत्ववाद्यांचं सरकार आहे। मग तथाकथित हिंदुत्ववाद्यांच्या सरकारामध्ये महाराष्ट्रातला हिंदू खतरे मध्ये कसा आहे हे जरा त्यांनी सांगितलं पाहिजे। आमचं सरकार होतं, हिंदू कधी खतरे में नव्हते, आमच्या सरकारमध्ये हिंदूंनी कधी मोर्चे सुनील भुसारा काढले होते काय? कधी नाही काढले। पण अध्यक्ष महोदय सुनील भुसारांचं नाव घेतल्यामुळे झालं ते। आपण सगळे थोडीशी काळजी घेतली पाहिजे की आपण हिंदू आहोत, मुसलमान आहोत, शीख आहोत, ईसाई आहोत, सर्व धर्म समभावानं या महाराष्ट्रात आपण जगतो। ही जर व्यवस्था मोडली तर महाराष्ट्र प्रगतीच्या ऐवजी अधोगतीला जाईल। आज महागाईवर तर कोणी बोलतच नाही, किती महागाई झाली, महागाईमध्ये प्रचंड महागाईत वाढ झाली। आज आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये 7.44% या महिन्याचा महागाईचा निर्देशांक वाढला। महागाई जर इतक्या मोठ्या प्रमाणात असेल तर सामान्य माणसाने कुठं जायचं? आमचा भाजीपाला दर 2 महिन्यांनी फळं अन्नधान्य खाद्यपदार्थाच्या किमती वाढत आहेत। एखादी वस्तू या महिन्याला 100 रुपयाची असेल तर ती पुढच्या महिन्याला 107 रुपयाला होती, त्याच्या पुढच्या महिन्याला ती 115 रुपयाला होते। महागाई सततच वाढायला लागलेली आहे, पण याच्यावर चर्चा होत नाही, चर्चा वेगळ्याच प्रश्नावर होते। आणि म्हणून आपल्या सर्वांना शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी काय चाललंय महाराष्ट्रात, राज्यकर्ते त्यावर बोलत नाही। शेतमालाला भाव नाही,
अनिल बाबूंनी मगाशी सांगितलं कापसाची परिस्थिती सगळ्यात जवळपास पिकांची ती परिस्थिती आहे, महाराष्ट्रात चर्चा नाही। पाण्याची भीषण टंचाई काही भागात आहे, त्याच्यावर हे सरकार काही काम करत नाही। महागाईच्या बदलवर सफरचंद आणि टोमॅटोचे भाव आता जवळपास सारखे व्हायला लागले, गॅस सिलिंडरचे दर वाढले। आमच्या महाराष्ट्रातल्या भगिनी देशातल्या भगिनी गॅस सिलिंडरचे दर वाढले म्हणून आंदोलन करून करून थकल्या, पण गॅस सिलिंडरचे दर कमी करण्याची बुद्धी केंद्र सरकारला अजून झालेली नाही। महिलांचे अत्याचार किती वाढले हे मी तुम्हाला सांगून वेळ तुमचा घेत नाही, आणि म्हणून सत्ताधारी मात्र या सगळ्या प्रश्नांच्या ऐवजी पक्ष फोडण्यामध्ये जास्त मशगूल आहेत। मेजॉरिटी आल्यानंतर देखील पक्ष फोडण्याचं काम होतं, लोक विचारत आहेत हे कशासाठी, आणि म्हणून मी आज या स्वाभिमान यात्रेच्या निमित्तानं पक्षाचा अध्यक्ष म्हणून आदरणीय पवार साहेबांचं या ठिकाणी बीडमध्ये स्वागत आपण सर्वांनी जे केलेलं आहे त्याबद्दल तुम्हा सर्वांचं मी मनपूर्वक आभार मानेन। वेळ बराच झालेला आहे, 5:15 या ठिकाणाहून साहेब निघणार आहेत, आणि म्हणून माझी आपणा सर्वांना विनंती आहे की येणाऱ्या काळामध्ये आपण या 83 वर्षाच्या योद्ध्याच्या मागं ठामपणानं उभा राहिला पाहिजे। पवार साहेबांनी आयुष्यात अनेक लढाया केल्या, माणूस म्हातारा मनाने होतो शरीराने होत नाही हे विसरू नका। ते आजही पवार साहेब आजही आम्हा सगळ्यांना लाजवतील एवढ्या उत्साहानं आज लोकांना भेटतात। काल औरंगाबादमध्ये दिवसभर रीग लागलेली होती त्यांना लोकांना भेटायची, आणि म्हणून आज सगळ्या महाराष्ट्राला आणि देशाला माहिती आहे या देशातली परिस्थिती बदलू शकणारा एकमेव नेता भारतात जर कोण असेल तर तो आदरणीय शरद पवार साहेब आहेत, आणि म्हणून शरद पवार साहेबांचं महत्त्व तुमच्या आमच्या सर्वांच्या दृष्टीनं आहे। अनेक वावड्या उठवल्या जातात पवार साहेबांच्या बद्दल बोललं जातं। मला सकाळी काही चॅनलवाल्यांनी विचारलं की पवार साहेब सगळ्यांना का भेटतात, मी म्हटलं ही महाराष्ट्राची संस्कृती आहे, येणाऱ्याला भेट मागणाऱ्याला भेटणं ही आमची संस्कृती आहे। यशवंतराव चव्हाण साहेबांनी देखील आम्हाला हेच शिकवलेलं आहे, पवार साहेबांनी देखील आमच्यावर हेच संस्कार घालून दिलेले आहेत। कुणी अगदी कट्टर दुश्मन जरी आला तरी पवार साहेब कधी त्याला घालवून देत नाहीत, त्याचं म्हणणं शांतपणाने ऐकतात, पण करायचं ते करतातच, त्यांची भूमिका कधी बदलत नाही, आणि म्हणून मी आपल्या सर्वांना सर्वांचे आभार मानेन। हा पवार साहेबांचा स्वाभिमान सभाची हा जो प्रवास आज सुरू झालेला आहे त्यात आपल्या सर्वांचा आशीर्वाद असावा। तुम्ही सर्वजण मला माहिती आहे आम्ही व्यवस्था करू शकलो नाही सगळ्यांची, सगळ्यांना इथं जिल्ह्यातनं आणायची पूर्ण व्यवस्था केली असती तर याच्या 4-5 पट सभा झाली असती, पण तुम्ही सगळ्यांनी स्वतःहून येऊन या ठिकाणी या गर्दीत आज तम या मांडवात मावत नाहीत, तिन्ही रस्त्याला माणसं आहेत गर्दी करायला आहेत, आणि प्रचंड मोठ्या संख्येनं आज गच्चीवर उभा राहून देखील माणसं पवार साहेबांचं दर्शन घेताना मी बीडमध्ये बघितली। तोच उत्साह महाराष्ट्रातल्या जनतेत निर्माण झालाय, त्याची सुरुवात संदीप क्षीरसागरांच्या नेतृत्वाखाली या शहरातून झाली, याबद्दल संदीप भाईंचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो, धन्यवाद। धन्यवाद साहेब, अतिशय शेरोशायरीमध्ये साहेबांनी वर्णन केलंय। मीही पवार साहेबांच्या चरणी 4 वेळी अर्पण करतो, वळून कुणी पाहिलं नाही म्हणून माळावरच्या चाप्याचं काही आडलं नाही, शेवटी पानांनी ही साथ सोडली पण पठ्ठ्यानं बहरणं सोडलं नाही। देश का नेता कैसा हो, अरे देश का नेता कैसा हो, पवार साहब तुम आगे बढ़ो, अशा कार्यक्रमाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष जयंत पाटील, व्यासपीठावरचे सगळे मान्यवर आणि हजारोच्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित असलेले आपण बंधू वगैरे,
बरेच दिवसातून आज एकदा संदीप क्षीरसागर त्यांच्या सहयोगाने या सभा आयोजित केला, त्याला हजर राहण्याची संधी मिळाली आहे. सवन जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी किंवा सगळ्यांचा उत्साह बघितला, इथली उपस्थिती बघितली, तर मला जुन्या काळाची आठवण या ठिकाणी झाली. आणि ती जुन्या काळाची आठवण लोकांच्या मध्ये राहणारा व्यक्ती किंवा नेतृत्व ही निष्ठेच्या बाबतीत कधी तरतूद करत नसते, तर ही ती जनता त्यांच्या भाषेची शक्ती उभी करते. आणि संजीव ते दाखवलं आणि मला आठवण जी झाली की अनेक वर्षाच्या पूर्वी मी महाराष्ट्राच्या सरकारमध्ये होतो, त्यावेळेला असा एक प्रसंग आला, महाराष्ट्राचे नेतृत्व यशवंतरावजी चव्हाण यांच्याकडे होतो आणि आम्ही सगळेजण त्यांच्या विचारानं काम करत होतो. त्यावेळेला असा एक काळ येऊन गेला की खऱ्या नेतृत्वाच्या पेक्षा काही वेगळी भूमिका काही लोकांनी मांडायला सुरुवात केली. सामान्य लोक अस्वस्थ होते, पण या जिल्ह्यामध्ये या जिल्ह्याचं नेतृत्व केशव काकू क्षीरसागर यांच्याकडे होतं आणि काकूंनी भूमिका घेतली, कोणी काही भूमिका घेतली तर नेत्याच्या सध्याच्या संबंधीची मी तरतूद करणार नाही, त्यासाठी प्रयत्न करावं लागलं, किंमत मोजायला लागली तरी मी माघार घेणार नाही. आणि तशी कृती त्यांनी त्या काळात केली आणि ती स्थिती आज त्यांच्या नातूने या ठिकाणी आणली याचा मला मनापासून चालू आहे. आता जयंतांनी सांगितलं, आधीच्या वक्त्यांनी सांगितलं, देशाचं चित्र वेगळं आहे. चमत्कारिक लोकांच्या हातात सत्ता आहे, कष्ट करणाऱ्यांच्या हिताची जपणूक हा विचार त्यांच्या मनात नाही. जात धर्म आणि भाषा यामधून समाजामध्ये अंतर कसं वाढवता येईल याची खबरदारी घेण्याची नीती आजच्या राज्यकर्त्यांची आहे. जयंतांनी आता सांगितलं, किती प्रश्न आहेत, महागाईचा प्रश्न आहे, आज पेट्रोल डिझेल याचा किमती कुठे गेल्या ते तुम्हाला माहिती आहे, उत्तम शेती करायची असेल तर पाऊस पाणी हवं आहे आणि पाऊस पाणी असल्याच्या नंतर वीज बियाणं आणि खत औषधं लागतात. आज खतांच्या किमती कुठे गेल्या, काय शेतकऱ्याला मिळतं, न फरवणारी स्थिती आज सगळं शेतीची अर्थस्थिती झाली. आणि त्यामुळं हा शेतकरी कष्टकरी काळ्याची सेवा करणारा हा अत्यंत अडचणीचा आहे आणि या सरकारला त्यासंबंधीची चिंता नाही. कायदा आणि सुव्यवस्थता ही जबाबदारी केंद्र आणि राज्य सरकारची असते. आज काय चित्र दिसतंय, ज्याचा उल्लेख त्यांनी केला, मणिपूर या देशाचा उत्तरेकडचा हा भाग, अनेक राज्य आहेत, मणिपूर आहे, नागालँड आहे, सिक्कीम आहे, अरुणाचल आहे, छोटी छोटी राज्य पण अतिशय महत्त्वाच्या ठिकाणची राज्य. त्या राज्यांचा फरीकर प्रत्येक राज्याचा शेजारी हा एक पाकिस्तान तरी आहे किंवा चीन तरी आहे आणि ह्या दोन्ही देशाची नजर
हिंदुस्तानकडे लागत असल्याकडं ही चांगली नाही आहे. संकट आलं तर तिथून काय होईल याची खात्री देता येत नाही आणि म्हणून सतर्क राहण्याचं काम भारतीय सैन्याला नेहमी करावं लागतं. अशाच मणिकर मणिपूरच्या भूमिकेत दुसरा देश आहे. आज तर मणिपूर हेच आहे. समाजामध्ये भांडणं झाली, गावागावामध्ये अंतर झालं, एक वर्ग विरुद्ध दुसरा वर्ग हल्ले होत आहेत, घरं जाळली जात आहेत, उद्योग नष्ट केले जात आहेत, स्त्रियांची धिंग काढली जाते आणि हे सगळं होत असताना सुद्धा देशाचं सूत्र असलेलं भाजपचं सरकार कुठल्याच प्रकारची भावले टाकत नाही. देशाचा प्रधानमंत्री इतक्या वडिलींची त्या ठिकाणी दुर्दशा झाल्याच्या नंतर घरंदारं फेटवल्याच्या नंतर समाजातल्या लोकांना दिलासा देण्याच्यासाठी मणिपूरला जायची आवश्यकता होती पण तिकडं धुमकून सुद्धा प्रधानमंत्र्यांनी बघितलं नाही. पार्लमेंटचं अधिवेशन सुरू झालं, चार दोन दिवस आधी तीन मिनटं फक्त मणिपूरबद्दल ते बोलले आणि अविश्वासाचा ठराव आल्याच्या नंतर आणखीन चार पाच मिनटं बोलले. पण हे दुःख त्या वडिलींचं दुःख हे देशाच्या प्रधानमंत्र्यांनी समजून घेतलं नाही. अशी स्थिती अनेक ठिकाणी आपल्याला बघायला मिळते आणि ती करायची असेल तर काही वेगळा विचार करावा लागेल. केंद्रावर विश्वास ठेवून चालणार नाही. लोकशाहीमध्ये लोकांनी निवडून दिलेली सरकारं फाडण्याचा उद्योग केला जातो. गोव्याचं सरकार फाडलं होतं, कर्नाटकचं सरकार फाडलं होतं, उद्धव ठाकरेंचं महाराष्ट्राचं सरकार फाडलं होतं, कमलनाथच्या नेतृत्वाखालचं मध्य प्रदेश इथलं सरकार फाडलं होतं. तुम्ही स्थिर सरकार देण्याची घोषणा करता आणि लोकांनी निवडून दिलेली सरकारं केंद्राची सत्ता वापरून उद्ध्वस्त करतात आणि सामान्य माणसाचं जीवन हे एका दृष्टीने उद्ध्वस्त करतात. आणि म्हणून आज ही सगळी आव्हानं आपल्या पुढे आहेत. ज्यांना आपण सत्ता दिली ते सत्ता दिलेले घटक योग्य पद्धतीने वागत नाही. कुठे काहीही होतं आज या ठिकाणी जितेंद्र आव्हाड आहेत, गेल्या आठवड्यामध्ये त्यांच्या शहरामध्ये ठाणे शहरात सरकारचं अस्थिर हॉस्पिटल आहे आणि सरकारच्या हॉस्पिटलमध्ये अशा लोकांचा जीव त्या ठिकाणी केले. त्याच्यात बालकं होती, त्याच्यात आया बहिणी होत्या, त्याच्यात वडील झाली होते. हॉस्पिटलमध्ये गेल्याच्या नंतर आजारी माणसाला आधार देण्याची जबाबदारी त्या हॉस्पिटलमध्ये अठरा लोक दोन दिवसात मृत्यूमुखी पडतात आणि हे राज्य सरकार लगेची भूमिका घेते याचा अर्थ राज्य कुठे चाललं आहे आणि कसं चाललं आहे या संबंधीचा अनुभव हा आपल्या सगळ्यांना बघायला मिळतो. आणि म्हणून वेळ आलेली आहे की वेळ या चुकीच्या लोकांना आवडायचे सत्तेचा गैरवापर. आज व्यासपीठात काही लोक आहेत, आमच्याबरोबर राजकारणात नव्हते पण काहीतरी कसलं काहीतरी मुद्दा खाल्ला आणि महिन्यान महिने तुरुंगात त्यांनी टाकले आणि विशेषतः परळीमध्ये या गोष्टी अधिक होत आहेत. आज सत्तेचा गैरवापर करून लोकांना तुरुंगात डांबून कुणी या ठिकाणी एक वेगळं राजकारण करत असेल तर ठीक आहे तुम्ही आज करतात पण एकदा इतकी सामुदायिक शक्ती एकसंघ झाली तर असले राजकारण करणाऱ्यांना उलथून टाकण्याच्यासाठी कधीही वेळ लागणार नाही आणि ते करायला आमचे तरुण लोक हे तयार झाल्याचं राहणार नाही आणि त्यासाठी खऱ्या अर्थानं प्रयत्न केले.
जिल्ह्याचे नेते काय झाले त्यांना माहिती नाही. एका नेत्यांनी सांगितलं, एक कुंठाई आमचा सहकारी हा पक्ष सोडून गेला. चौकशी केली काय झालं, कालपर्यंत ठीक होता. नाही म्हणजे त्यांना सांगितलं कोणतंही, काय सांगितलं, कुणी सांगितलं, त्यांना सांगितलं अमरसिंग पंडितांनी. काय सांगितलं, नाही म्हणजे आता पवारसाहेबांचं वय झालं आहे आणि त्यामुळं आपल्याला भवितव्य असा विचार करायचा असेल तर दुसरा नेता निवडला पाहिजे. माझं एवढंच सांगायचं तुम्ही की माझं वय झालं म्हणता तुम्ही माझं काय बघितले. त्याच्यामुळे तुम्हाला सामुदायिक शक्ती उभी केल्याच्या नंतर काय होतं हे एकदा या जिल्ह्यातल्या जनतेच्या पाठिंब्यावर आम्ही लोकांनी केलं होतं. अनेकांचे पराभव इथल्या तरुण फिरीच्या मदतीनं एकेकाळी झाले असते. माझं सांगणं एकच आहे, ठीक आहे, सत्तेच्या बाजूला तुम्हाला जायचं आहे तर जा, पण निदान ज्यांच्याकडून आयुष्यामध्ये काही घेतलं असेल, लढा झालेलं असेल, त्यांच्याबद्दल थोडी माणूस कितीतरी ठेवायचा प्रयत्न करा. आणि नाही केलं तर लोक तुम्हाला योग्य प्रकारचा धारा दाखवायचा राहणार नाही. मी काही अधिक बोलण्याचा साठी उभा नाही. तक्रारी ही आहे की कालच्या 24 निवडणुकीमध्ये मदत घेतली जनतेची, लोकांनी निवडून दिलं, लोकांनी भाजपचा पराभव केला आणि भाजपचा पराभव घेऊन तुम्ही सत्तेत आलात आणि आज त्या भाजपच्या दावणीला राहून बसायची भूमिका त्या ठिकाणी मानतात. आज तुम्ही हे करतात पण उद्या करा. ज्या वेळेला मतदान करण्याच्यासाठी लोकांना मतदान केंद्रावर जायची संधी मिळेल त्यावेळेला कोणतं वचन दाबायचं आणि तुम्हाला कुठं फासवायचं हा निकाल या दिवसाचा प्रत्येक मतदार हा केल्याशिवाय राहणार नाही. आणि त्यामुळं अधिक काही बोलण्याची आवश्यकता नाही. प्रधानमंत्र्यांनी सांगितलं काल दिल्लीमध्ये 15 ऑगस्ट भाषण करत असताना, मी पुन्हा येईन त्यांनी सांगितलं. माझी त्यांना एकच विनंती आहे, महाराष्ट्राचे एक मुख्यमंत्री होते त्यांचं नाव देवेंद्र फडणवीस, त्यांनी सांगितलं होतं मी पुन्हा येईन. आमचं म्हणणं एकच आहे मोदी साहेबांना, तुम्ही ही जी घोषणा केली त्याच्यामध्ये देवेंद्रचं मार्गदर्शन करा. त्यांनी सांगितलं होतं मी पुन्हा येईन, ते पुन्हा आले पण मुख्यमंत्री म्हणून आले खालच्या रायकर. आता प्रधानमंत्री म्हणतायत की मी पुन्हा येईन, ते पुन्हा येणं देवेंद्रचा सल्ला आणि मार्गदर्शन घेऊन यायचं असेल तर आज आहे त्या फळाच्या खाली कुठं जायचं आहे याचा विचार करून तुम्ही पुढचं पाऊल टाका एवढंच या ठिकाणी सांगतो. आजचा हा संवाद कार्यक्रमाचा सोहळा आज संजीव आणि त्यांच्या सहकार्यांनी अतिशय कष्टानं आणि तुमच्या सगळ्यांच्या साथीनं हा ऑर्गनाईज केला त्याबद्दल त्यांना तुम्हाला धन्यवाद देतो आणि माझ्या पुढच्या कामाला जायला परवानगी देतो. धन्यवाद आदरणीय साहेब. यानंतर आभार प्रदर्शनासाठी केके वडमारे यांना मी विनंती करतो की आपण आभार प्रदर्शन. आज देशाचे लोकनेते आदरणीय पवारसाहेब यांच्या उपस्थितीमध्ये अभूतपूर्व अशी जाहीर सभा बीड येथे संपन्न झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व वरिष्ठ नेत्यांनी या ठिकाणी मार्गदर्शन केले. बहुसंख्येने या बीड जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या सर्व नागरिकांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि या पुरोगामी महाराष्ट्राला आणि या मराठवाड्याला एक नवीन ऊर्जा आणि एक शक्ती साहेबांनी दिलेली आहे. सर्वांचे आभार. सर्वांनी सुखरूप जावे ही आपल्याला कळकळची विनंती आहे. माता भगिनी महिला पदाधिकारी यांना सर्वांनी
व्यवस्थित या ठिकाणी सर्व मार्गदर्शकांना बाहेर सुखरूप जावे एवढी विनंती करतो आणि थांबतो. मनोरंजनाचं प्रबोधन, करमणुकीचं उद्बोधन, बातमी अचूक, माहिती बिनचूक, पाहत रहा राजमुद्रा न्यूज लाईव्ह.